नमस्कार मित्रांनो, गुड इवनिंग तुम्हा सगळ्यांना। UPSC चा आजच पहिला मेन्सचा पेपर झाला, अर्थात निबंधाचा पेपर आज झालेला आहे। आणि UPSC 2023 च्या या परीक्षेमध्ये एकूण 8 निबंध तुम्ही सगळ्यांनी, विशेषतः जे स्पर्धक असतील त्यांनी लिहिले आणि अनेकांनी ते बघितले सुद्धा। तर आज प्रयासच्या वतीने आपण हा एक महत्त्वाचा उपक्रम तुमच्या सगळ्यांसाठी करतो आहोत आणि त्याचं नाव आपण दिलेलं आहे UPSC मेन्स थ्रू प्रयास लेन्स। तर प्रयासच्या भिंगातून किंवा प्रयासच्या दृष्टिकोनातून यंदाची UPSC ची जी मेन्स परीक्षा आहे, मेन्स एक्झाम आहे, ती नक्की कशा प्रकारे पुढे जाती आहे, कशा प्रकारे तिचं विश्लेषण असणार आहे, ते सगळं प्रयासच्या आम्ही सगळ्या फॅकल्टीज पुढील 3 दिवस दररोज तुमच्यासाठी करणार आहोत। आणि हे व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनल्सवर उपलब्ध असतील बघण्यासाठी। तर आज आपण सुरुवात करतो आहे पहिल्या उपक्रमाची, पहिल्या पेपरची, आणि तो आहे UPSC ने आज घेतलेला निबंध, त्याची मी सुरुवात करतो आहे। तर नमस्कार, माझं नाव प्राध्यापक स्वप्नील जोगी आणि प्रयासमध्ये मी निबंध अर्थात एसे आणि GS4 अर्थात इथिक्स हे 2 विषय घेत असतो। आणि प्रयासच्या प्लॅटफॉर्मवरून आपण सातत्याने या संदर्भात वेगवेगळे उपक्रम पण घेत असतो। तर जरूर तुम्ही आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, आमच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुमचं स्वागत असणार आहे। तर आज आपण बघणार आहोत एसे पेपर 2023 ॲनालिसिस आणि त्याचं विश्लेषण, त्याची चर्चा, आणि प्रामुख्याने ही मराठीमध्ये आपण करत आहोत, हा देखील एक महत्त्वाचा भाग मला या ठिकाणी सांगायला आवडेल। तर मी सुरुवातीलाच तुम्हाला प्रथमदर्शनी जाणवलेल्या काही गोष्टी, या ठिकाणी मी असं म्हणतोय की प्रथमदर्शनी जाणवलेल्या 5 महत्त्वाच्या गोष्टी पटकन इथे मी सांगून मोकळा होईल आणि त्याच्यानंतर आपण एकूण 8 जे विषय आहेत निबंधाचे त्याचं एक बऱ्यापैकी प्रथमदर्शनी आणि विश्लेषणात्मक अशा दोन्ही गोष्टींवर चर्चा आपण करणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा जो पेपर झालेला आहे तो अतिशय चांगला विचार प्रवर्तक आणि अभ्यास असणाऱ्यांसाठी पुरेसा सोपा पेपर होता असं मी आवर्जून म्हणेन। इथे मी अभ्यास असणाऱ्यांसाठी यासाठी म्हणतोय की निबंधासाठी तुमचा पुरेसा अभ्यास नसेल तर काहीतरी एखादी ट्रिक वापरून किंवा कुठलं तरी एखादं सूत्र किंवा फॉर्म्युला वापरून निबंध लिहिता येत नाही हे तुम्हाला आता एव्हाना लक्षात आलं असेल। त्याच्यामुळे ज्यांचा खरंच चांगला अभ्यास झाला आहे त्यांच्यासाठी आजचा पेपर खरंच चांगला होता आणि हे अगदी आवर्जून या ठिकाणी सांगायला हवं। असं खूप कमी वेळा होतं की टोटल जे तुमचे 8 विषय असतात त्यातले जवळपास 4-5 विषय चांगले जमू शकतील। बऱ्याच वेळा काही विषय खूप कठीण असतात ते समजायला सुद्धा पंचायत होत असते, पण आत्ताच्या या पेपरमध्ये मात्र तसं काही घडलेलं नाही आहे। उलट अनेक विषय हे सोपे होते, चांगले होते समजायला, आणि म्हणून यासाठी आपण सगळ्यांनी UPSC ला खरं तर थँक्स म्हणायला हरकत नाही, आपण थँक्स म्हणायला हवं सुद्धा, कारण की UPSC ने एकीकडे ट्रेंड तर मेंटेन केलाच आहे पण तुमच्यासाठी थोडीशी सोयीस्कर अशी विषयांची अख्खी जंत्री, अख्खी यादी उभी करून दिलेली आहे। एखाद दुसरा विषय नक्कीच आव्हानात्मक होता, मी नाकारणार नाहीये, पण बाकीचे काही अति कठीण होते असं मुळीच नाहीये। आणि महत्त्वाचं म्हणजे UPSC ने गेल्या काही वर्षातला ट्रेंड जो आहे तो इथेही चालू ठेवलाय। 8ही निबंध सगळेच्या सगळे निबंध हे तत्वचिंतनात्मक, तात्विक स्वरूपाचे, तत्वज्ञानावर आधारित, किंवा ज्याला तुम्ही सगळे फिलॉसॉफिकल एसेज म्हणून ओळखतात त्याच पद्धतीचे होते। नजीकच्या काही वर्षांमध्ये तुम्ही बघितलं असेल तर UPSC ने आपला ट्रेंड चेंज केलेला आहे आणि GS ओरिएंटेड किंवा फॅक्च्युअल असे टॉपिक्स कमी आणि ज्याच्यात तुमच्या आतल्या आवाजाचा पुरेसा कस लागेल, तुमच्या विचारांचा पुरेसा कस लागेल अशा पद्धतीचे विषय जास्त प्रमाणात येत आहेत आणि तेच या ठिकाणी सुद्धा आपल्याला यावर्षी 2023 एसे पेपरमध्ये बघायला मिळालेलं आहे। हे सोडता अजून एक महत्त्वाचा जो काही 5वा महत्त्वाचा मुद्दा आहे तो असा की यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे आणि ती कुठली गोष्ट स्पष्ट झाली आहे यातून, आणि ती यातून स्पष्ट झालेली जी गोष्ट ती ही आहे की सखोल सघन आणि अवांतर वाचन असं ज्यांचं आहे आणि मुख्य म्हणजे लिहिता हात ज्यांचं आहे अशा स्पर्धकांना निबंधाच्या विषयात स्कोअर करू शकायला नक्कीच सोपं गेलेलं असणार आहे। मी रिपीट करतो की ज्यांचं वाचन चांगलं आहे, ज्यांचं वाचन सखोल आहे, अशा विद्यार्थ्यांना काहीही मित्रांनो प्रॉब्लेम होणार नाही, प्रॉब्लेम झाला नसणार आहे, या ठिकाणी मी पुन्हा एकदा तेच तुम्हाला सांगेन। आणि मुख्य म्हणजे लिहिता हात, म्हणजे सातत्याने लिहिण्याची प्रॅक्टिस ज्यांना असेल, असे लोक, असे विद्यार्थी, असे ॲस्पिरंट स्कोअर करायला काहीही प्रॉब्लेम येणार नव्हता। पण ही जी चौकट आहे ना ही खूप महत्त्वाची आहे,
मी जे मगाशी आत्ता बोललो त्याचा व्यत्यास अर्थात त्याचा जे एक इन्व्हर्स गोष्ट आहे ती ही आहे की अवांतर वाचन आणि सराव जर तुमचा या संदर्भातला नियमित नसेल तर पुढची वाट मात्र सोपी नाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की जर तुमचं आत्तापर्यंत नसेल झालं तर विशेषतः ते ॲस्पिरंट्स ते कॅन्डिडेट्स जे पुढच्या वर्षीची यू पी एस सी देऊ इच्छितात आणि असे ज्यांना खात्री आहे की त्यांची पूर्वपरीक्षा अर्थात प्री क्लिअर होणार आहे त्यांनी ही हा पाचवा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा समजून घ्यायला हवा आहे. अवांतर वाचन आत्ताच आजपासून ह्या क्षणापासून वाचायला सुरुवात करा. माझं तुम्हाला अतिशय मोलाचं सजेशन हे असणार आहे. तरच तुमची पुढची वाट ही सोपी होऊ शकेल. एकूण किती मार्क्स स्कोर होऊ शकतील हे या विश्लेषणाच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ते नक्कीच बघायला मिळू शकेल. तर आता आपण डायरेक्टली जाऊयात विषयांकडे. या ठिकाणी सेक्शन ए त्यातले हे चार विषय आहेत. मी प्रत्येक विषय स्वतंत्रपणे या ठिकाणी अनालाइज केलेला आहे म्हणून मी आत्ता सगळे विषय वाचत नाही आहे. पण पहिला विषय, दुसरा विषय, तिसरा, चौथा हे यू पी एस सीने विचारलेले इंग्रजीतले विषय मी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. आणि सेक्शन बी मधले पण हे पाचवा, सहावा, सातवा आणि आठवा हे आठ विषय या ठिकाणी दिसत आहेत. आता आपण पहिल्या विषयाला सुरुवात करतोय मित्रांनो. तो पहिला जो विषय आहे तो आहे थिंकिंग इज लाईक अ गेम, इट डज नॉट बिगिन अनलेस देअर इज अन ऑपोजिट टीम. थिंकिंग इज लाईक अ गेम, इट डज नॉट बिगिन अनलेस देअर इज अन ऑपोजिट टीम. तर बघूयात विषयामध्ये साधारणतः काय अपेक्षित होतं. मी काही पॉईंट्सच तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कारण की आय थॉट की तुम्हाला हे सोपं करून सांगणं जास्त गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगेन की एसे अर्थात निबंध त्याची एक स्वतःची म्हणून एक मागणी असते. एसेला म्हटलं तर 100 मुलं जेव्हा एसे लिहितात तेव्हा 100 प्रकारे एक एसे ते लिहू शकत असतात. हे तुम्ही यापूर्वी पण ऐकलं असेल, मी पुन्हा एकदा तेच पुनरुक्ती करतो. कारण 100 जणांची व्यक्तिमत्व, त्यांचा विषयाकडे बघण्याचा आवाका, त्यांना विषयाचा कळलेला अदमास यावर सर्व काही ठरत असतं. इथे जी एस 1, 2, 3 सारखे तुमचे पेपर नसतात की ज्याच्यात एक स्टँडर्ड मॉडेल आन्सर तुमच्या डोक्यात असतं आणि ठराविक कीवर्ड आले तर ते तुम्हाला मार्क देऊन जातं वगैरे, तसं इथे नसतं. आणि म्हणूनच खरी गोम इथे असते. खरी ज्याला आपण कुठली ग्लिच असं म्हणूयात किंवा कॅच 22 सिच्युएशन असं म्हणूयात इंग्रजीत, ती इथे महत्त्वाची असते. आणि म्हणून निबंधामध्ये तुमच्या लक्षात येईल की अनेकदा 120-130 मार्क्स पण मिळतात आणि अनेकदा 80-90-95 मार्क्सवर पण तुमची गाडी थांबून जाते. आणि हे का होतं याची कारणं याच्यात आहेत. आणि म्हणून थोडंसं विषयाकडे कसं बघायचं ते या ठिकाणी मी इन शॉर्ट डिसायफर करण्याचा प्रयत्न केलाय, डिकोड करण्याचा प्रयत्न केला. तर लेट अस सी. तर पहिला जो विषय होता परत एकदा दाखवून देतो की थिंकिंग इज अ गेम, इट डज नॉट बिगिन अनलेस देअर इज अन ऑपोजिट टीम. काय म्हणायचं त्याच्यात बघूयात. एक तर खरं विचार करणं या गोष्टीला खेळाशी जोडलं या विषयामध्ये. थिंकिंग, विचार करणं आणि गेम म्हणजे खेळ. शिवाय खेळातला महत्त्वाचा आणि विलग न करता येणारा भाग अर्थात प्रतिस्पर्धी हा संदर्भ पण इथे आहे. नुसता खेळ नाही आहे, तर खेळामध्ये नुसता खेळ तर नसतो. खेळ म्हटला की त्याच्यामध्ये स्पर्धक आणि त्याचा प्रतिस्पर्धी असे दोन्ही असतात, किमान दोन बाजू असतात. आपल्याला ही कल्पना आहे. अगदी तो बुद्धिबळासारखा एक एकट्या प्लेयर्सने खेळायचा गेम असला तरी त्याच्यामध्ये एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला दुसरा स्पर्धक असतो. आणि अगदी फुटबॉल सारखा किंवा क्रिकेट सारखा ग्रुपने खेळण्याचा गेम जरी असला, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मधला असतो तो, तरी त्याच्यामध्ये पण दोन बाजू असतात. तर या ठिकाणी हे पण महत्वाचं आहे. त्याच्यामुळे प्रतिस्पर्धी हा संदर्भ इथे आहे. तर म्हटलं तर हा विषय युनिडायरेक्शनल किंवा एका स्पष्ट दिशेने जाणारा असा हा निबंध तुम्ही लिहू शकाल कारण की त्या विषयाची मागणी तशी आहे. पण दुसरा पर्याय हा ओपन एंडेड सुद्धा शक्य होता, खुल्या चर्चेसारखा. याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे पॉईंट्स, वेगवेगळे आर्ग्युमेंट्स आणि त्याचं सबस्टेन्शिएशन तुमच्या पद्धतीने मांडू शकला असतात. पण जितकं जोरकस तुम्ही ते कराल तितका तुमचा निबंध जो आहे तो अधिक जास्त खुलू शकेल, अधिक जास्त इफेक्टिव्ह, अधिक जास्त अट्रॅक्टिव्ह आणि अधिक जास्त त्या एक्झामिनरच्या मनाला भावणारा ठरू शकेल. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला हे माहितीच आहे पण परत एकदा सांगायला हरकत नाही की 6 निकष मुख्यत्वे करून यू पी एस सी बघत असते. ज्याच्यात तुमचा इंट्रोडक्शनचा भाग आणि कन्क्लुजनचा भाग, याला तर 2 निकष आहेत पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला विषय कळलाय का, विषयाचं चांगलं आकलन तुम्हाला झालंय का मित्रांनो, हे पण या ठिकाणी बघितलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आकलन झालंय, विषय कळलाय, कॉन्टेंट आहे, कंटेक्स्ट कळलाय वगैरे वगैरे. पण तुमचा जर फ्लो म्हणजे लय चांगली नसेल आणि जर स्ट्रक्चर म्हणजे त्याचं एक योग्य प्रकारे मांडणी नसेल रचनात्मक दृष्ट्या, तरी पण प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि म्हणून हे सुद्धा या ठिकाणी बघणं अत्यावश्यक होतं. तर आता पुढे जातोय. एखाद्या खेळात समोरची टीम किंवा प्रतिस्पर्धी नक्की काय करत असतात, तर ते सतत नवनवे डावपेच आखत असतात, नवे डाव टाकत असतात. अगदी कुठलाही तुम्ही खेळ बघा, आपल्या विरोधात खेळणाऱ्यांच्या एक पाऊल पुढे अशी असणारी रणनीती ते आखत असतात वगैरे वगैरे. आता मी हे जे काही मांडतोय हे एक प्रकारचं ब्रेनस्टॉर्मिंगच आहे.
हा विषय समोर आल्या माझ्या मनात जे काही जी काही विचारांची आंदोलन निर्माण झाली त्यातून पुढे आलेलं हे एक प्रकारचं माइंड मॅपिंग किंवा ब्रेन स्टॉर्मिंग मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. हे तितकंच रॉ आहे जितकं पटकन एसे समोर आल्यावर करायचं. तुम्हाला माहिती आजच एसे झालेले आहेत आणि आज संध्याकाळी हे तुमच्यासाठी आपण व्हिडिओ करतो आहोत 8च्या 8 एसेचा. त्याच्यामुळे ह्या प्रायमा फेसी दिसणारी निरीक्षणं आहेत, प्रथम दर्शनी दिसणारी, या एसेबद्दल अधिक पुढच्या गोष्टी नक्कीच तुम्हाला सुचू शकतात. पण ह्या काही महत्त्वाच्या ज्या मला वाटतात त्या तुमच्याशी शेअर कराव्यात म्हणून या ठिकाणी मी आत्ता आलेलो आहे. तर विचार करण्याच्या प्रक्रियेत कैक वेळा अशी परिस्थिती असते का? तर असू शकते. तर याविषयीची चर्चा या निबंधात अपेक्षित आहे. म्हणजे नुसता बाबा थिंकिंग बद्दल नाही, तर त्याला गेम अर्थात खेळाच्या चौकटीत मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला. एक महत्वाचा शब्द इथे मी मांडलाय बघा, विचार मंथन. तर विचार मंथन म्हणजे नक्की काय असतं? तर एकापेक्षा अधिक विचार. विचार मंथन हा काही फक्त एकच विचार पुढे घेऊन आपण जात नाही ना. विचार मंथन म्हणजे एक प्रकारे अनेक विचार तुमच्या मनात येऊ शकतात. दररोजच्या जगण्यात पण हे घडू शकतं. काही एका दिशेने जाणार आहे तर काही त्याच्या विरुद्ध सुद्धा. हे विचार एकमेकांना कुरघोड्या सुद्धा करू बघतील. या संपूर्ण प्रक्रियेत होणारी ही जी घुसळण आहे, घुसळण कुठली? वैचारिक घुसळण. तर ही घुसळण खरी महत्वाची. वैचारिक घुसळण ज्याला म्हणतो ना की एक प्रचंड मोठ्या प्रमाणाचं स्टॉर्मिंग, ते खूप जास्त महत्वाचं आहे. ह्या अँगलने कुठेतरी हा विषय आपल्याला नेऊ बघतो आहे की काय. आणि म्हणून एकदा तुमची वैचारिक घुसळण झाली की त्यातून जे बाहेर पडतं ते अंतिम निर्णयाचं तत्व असतं. द अल्टिमेट डिकॉशन विच कम्स आउट ऑफ इट. म्हणजे चर्चेतून असं म्हणतात ना, नवनीत निर्माण होतं. तुम्ही एखाद्या विषयाला केवळ एका दिशेने बघू नका. तुम्ही त्या विषयाचे विविध अँगल बघा, त्याच्या प्रो आणि त्याच्या कॉन्सचे पण अँगल बघा. एखादी गोष्ट अशीच का केली पाहिजे, तशी का नको, याची चर्चा जी होते हे सगळं कुठेतरी या अँगलने जाणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी तो विषय तसा मांडलेला आहे. अगदी इतिहासातले दाखले द्यायचे झाले तरी समोर कुणी वेगळं मत मांडणारं किंवा दृष्टिकोन देणारं असेल मित्रांनो, तर या दुसऱ्या बाजूचा विचार देखील अनेकदा महत्वाचा असतो. भले तो योग्य ठरेल नाही ठरेल ते येणारा काळ ठरवू शकेल, पण तुम्ही म्हणतायत ते एक असं म्हटल्यावर त्याच दिशेने फार काळ तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही जोपर्यंत तुम्हाला दुसरा विचार काय ते पुढे येत नाही. मग मेबी त्या विषयातलं चांगलं तुम्ही घेऊ शकतात, मेबी तो विषय तुम्ही खोडून काढू शकतात. मराठीत शब्द आहे खंडन मंडन प्रक्रिया. एखादा एखादा विषय मांडतो आणि त्याचं समोरचा खंडन करतो, ते वैचारिक बौद्धिक विद्वत्तेच्या पातळीवर केलं जातं. पूर्वी जे वेगवेगळे प्रकारचे वादविवाद होत असत, तुम्हाला कल्पना असेल, विदुषी गार्गी मैत्री यांची नावं तुम्ही ऐकली असतील. तर ह्या पद्धतीच्या ज्या गोष्टी असतात ते असतील त्या पद्धतीने इथे दाखवलेले. आणि म्हणून वेगळा दृष्टिकोन वेलकम आहे. दुसऱ्या बाजूचा विचार हा वैचारिक प्रक्रियेला सकारात्मक गती देत असतो. तर अशी अनेक उदाहरणं, असा अनेक विचारांचा धांडोळा या निबंधाच्या निमित्ताने घेता येईल. एक चांगलं संस्कृत सुभाषित या ठिकाणी मी लिहिलंय बघा, वादे वादे जायते तत्वबोधः. म्हणजे काय? तर याचा अगदी सारांश असा आहे की वाद प्रतिवाद हे व्हायला हवेत, ते वेलकम आहेत. आपण ज्या संस्कृतीत राहतो त्या संस्कृतीमध्ये वादांना वेलकम केलं पाहिजे. पण वाद म्हणजे असे नाहीत की एखाद्याचं चुकलं म्हणजे त्याला बोलूच द्यायचं नाही किंवा आपणच म्हणतो ते खरं, तसं नव्हे. प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे आणि भलेच त्याची ती चुकीची असतील किंवा पुढे जाऊन सिद्ध होतील, पण आज ते व्यासपीठ खुलं असलं पाहिजे, त्यालाही मांडता आलं पाहिजे. अगदी खेळाचं मैदान सुद्धा आपण म्हणतो ना की प्रत्येकाला त्याची बाजू मांडायला खुलं असलं पाहिजे. अगदी तुम्ही कुणी पण असा, तुम्हाला तुमची बाजू मांडता यायला हवी. तर वादे वादे जायते तत्वबोधः. तर जितकं तुम्ही जास्त वैचारिक घुसळण कराल तितकं त्यातून बाहेर पडणारं जे असतं ना ते असतं सकस. आणि ते सकस जे असतं त्याला आपण तत्वबोध, तुम्हाला झालेला बोध असं म्हणतो. तर इथे अजून एक महत्वाचा पॉईंट आहे जो मी खास रेड मध्ये इथे लिहिलं तुमच्या लक्षात येईल. इथे खेळ असा उल्लेख असला मित्रांनो तरी केवळ जिंकणं वा हरणं एवढ्यापुरतं याचा संदर्भ मर्यादित नाहीये, तर एकूण त्या खेळाची प्रक्रिया त्यातून येणारा अनुभव याविषयी पण भाष्य अपेक्षित होतं. तर एखादं महत्वाचं कार्य करताना ते पुढे नेताना हे कसं आवश्यक आहे यावर काही सामाजिक राजकीय उदाहरण देता येतील. आता या ठिकाणी म्हटलंय की थिंकिंग प्रोसेस ही ॲज गुड ॲज गेम आहे. जोपर्यंत ऑपोजिशन कोणी नाहीये तोपर्यंत तो गेम सुरूच होत नाही असं जरी आपण म्हटलंय मूळ विषय, त्या विषयानुसार असं बघू शकता. आता मला एक उदाहरण इथे दिसतंय की आपल्या घटना समिती जी राज्यघटना तयार झाली आपली भारताचे संविधान, त्यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणावर चर्चा वाद विवाद मोठ्या प्रमाणावर झाले होते. तुम्हाला आज सुद्धा घटना समितीच्या सुरुवातीच्या काळातले आर्ग्युमेंट्स इन रिटर्न डॉक्युमेंटेड एव्हिडन्सेस त्याचे मिळतील. तुम्ही इंटरनेटवर पण शोधू शकतात, त्याची पुस्तकं सुद्धा आहेत. अगदी अलीकडे मला आता प्रकाशनाचं नाव आठवत नाही पण मराठीमध्ये सुद्धा ते खंड टोटल 6-7 खंड छापून आलेले आहेत. तुमच्यातल्या ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर मुळापासून मुळातून ते वाचून बघावेत. त्यात तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीची
बाजू ए आणि बाजू बी प्रति बाजू आणि एक बाजू असं सातत्याने विविध क्षेत्रात तिथेही घडलेलं आहे. पण त्यातून बाहेर पडलेलं जे काही एक डॉक्युमेंट आहे ते आज आपण आपल्या भारताची राज्यघटना म्हणून ओळखतो. तर हे पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे. विज्ञान क्षेत्र, या ठिकाणी मी विज्ञान क्षेत्रातील वाद असं म्हटलंय, तुमच्या माहितीसाठी सांगतो की अनेक मोठमोठे सायंटिस्ट नोबेल लॉरेट्स सुद्धा त्यांना एखाद्या विषयाबद्दल जे वाटतंय ते सैद्धांतिक पातळीवर त्याची मांडणी करत असत आणि दुसरे वैज्ञानिक सैद्धांतिक पातळीवरच किंवा अधिक पुढे जाऊन प्रात्यक्षिकाच्या पातळीवर ते खोडून काढत मग परत एकदा नव्याने सायंटिस्ट त्याची जुळवाजुळव करत आणि अशातून मग फायनली अशातून एक परिपाक जो सिद्ध होतो त्याला आपण म्हणतो की फायनल डिकॉशन. तर ते या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर अशी अनेक उदाहरणं तुम्हाला याच्यात देता येतील आणि मग तुमच्या लक्षात येईल की थिंकिंग प्रोसेस ही काही एकतर्फी किंवा अशी नाही की एकदा केलं आणि झालं. त्याला दुसऱ्या बाजू, दुसऱ्या अनेक बाजू विरोधातल्या असू देत किंवा आणखीन कुठल्या समांतर असू देत, त्या समोर लागतात. त्या आल्या कीच ती सुरू होऊ शकते. एखाद्या खेळासारखी आहे. नुसता मीच माझं काय बॅट आणि बॉल घेऊन बसलो तर खेळू शकणार नाही, मला प्रतिस्पर्धी टीम लागेल. एकट्याने खेळ होत नाही, त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींना इन्व्हाइट करणं भाग आहे. असा याचा एक क्रक्स असं आपण म्हणू शकतो हा या एसेमध्ये मित्रांनो गरजेचा होता. हा होता तुमचा पहिला एसे. याच्यात एक अजून मला पॉईंट जो शेवटी मी या ठिकाणी दाखवतो की भारताने तुम्हाला माहिती आहे की मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्याचं जे धोरण स्वीकारलं हे एक उदाहरण तुम्ही थोडं अॅनॉलॉजी वापरून वापरू शकता. तुम्हाला माहिती आहे की एक सकस त्या काळातला जो वाद चालू होता की भांडवलशाही किंवा मग ज्याला आपण म्हणूया साम्यवादी कुठल्या विचारसरणीच्या अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं आणि त्याच्यानंतर भारताने एक तिसरा मार्ग स्वीकारला. दोन भिन्न प्रकारच्या गोष्टी चालू असताना त्यातून निघालेल्या परिपाकाचा हा परिणाम होता, त्यातून निघालेल्या परिपाकाची ही परिणती होती. तर हे पण तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे. अशी अनेक वेगवेगळी उदाहरणं तुम्ही यामध्ये वापरू शकले असते. तर हा होता तुमचा निबंधाचा पहिला विषय. आता आपण दुसऱ्या विषयाकडे जाऊया. दुसरा विषय जो आहे तो आहे विजनरी डिसिजन मेकिंग हॅपन्स ॲट द इंटरसेक्शन ऑफ इंट्युशन अँड लॉजिक. परत एकदा वाचतो. विषय आहे विजनरी डिसिजन मेकिंग हॅपन्स ॲट द इंटरसेक्शन ऑफ इंट्युशन अँड लॉजिक. तर बघूया या विषयामध्ये काय नक्की अपेक्षित होतं. हा देखील एक खूप इंटरेस्टिंग असा विषय. मी मगाशी म्हणलो तसंच की UPSC ने एक आपला असा ट्रेंड सेट केला ज्याच्यामध्ये विषयांची काय धाटणी असेल ते तर क्लिअर दिसतंच, पण यातून तुम्हाला खूप जास्त विचार करायला भाग पाडतं UPSC. तुम्ही अधिकाधिक डीप थिंकिंग जितकं करू शकाल तितकं करा असं कुठेतरी त्यांना इथे हवं आहे. आणि त्याच्यावर छानपैकी जोरकसपणे 1000-1200 शब्द लिहून काढा आणि ते लिहिताना तुमच्यामध्ये व्यक्तिमत्वाची एक नवीनच तऱ्हा निर्माण होऊ शकते जी खूप महत्त्वाची आहे. कारण की उद्या तुमच्यातले अनेक जण जेव्हा खरेखरे अधिकारी होऊन बाहेर पडणार आहात आणि ॲक्च्युअल फील्ड वर्क सुरू करणार आहात तेव्हा याचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकेल. मी अनेकदा आमच्या बॅचमध्ये पण म्हणत असतो, तुम्हालाही सांगायला हरकत नाही, की निबंध लेखन हे तुमचं एका अर्थाने पर्सनॅलिटी टेस्टच असते, ज्याला तिसरा टप्पा आहे ना इंटरव्ह्यूचा, मुलाखतीचा. तर निबंध लेखन ही पण एक प्रकारची मुलाखत असं समजायला हरकत नाही. फक्त यामध्ये फरक इतकाच आहे की तुम्ही एखाद्या त्या पॅनल आणि पॅनलिस्टच्या समोर बसलेले नाही आहात, तुम्ही एकटे या ठिकाणी तुमच्या पद्धतीने निबंध लिहितात. पण मित्रांनो लक्षात ठेवा, तुमचा संपूर्ण निबंध हा एक प्रकारे तुमच्या पर्सनॅलिटीचं उलगडणंच आहे. तुमचा संपूर्ण निबंध हा एक प्रकारे तुमचं व्यक्तिमत्वच समोर तुम्ही ठेवत असता त्या परीक्षकापुढे, त्या एक्झामिनरपुढे. त्याच्यामुळे तुम्ही जितका विचार करून चांगला निबंध लिहाल तितकं तुमचे चान्सेस आहेत अधिक चांगले मार्क मिळवण्याचे आणि साहजिकच पुढच्या टप्प्यावर जाण्याचे. तर बघूया दुसरा विषय काय म्हणतोय. विजनरी डिसिजन मेकिंग क्या बात आहे. हॅपन्स ॲट द इंटरसेक्शन ऑफ इंट्युशन अँड लॉजिक. काय म्हटलंय, दूरदृष्टीतून होणारी निर्णय प्रक्रिया ही अशी सहज घडत नसते. विजनरी, हां, दृष्टेपण. तुम्ही एखादी लॉंग विजन बघता, काहीतरी घडवायचं असतं, असं साध्या येऱ्या गाभाऱ्याचं काम नाही. एखाद्या देशाच्या बाबत विजन कुणीतरी बघतं, एखाद्या मोठ्या कंपनीबाबत आस्थापनेबाबत कोणीतरी विजन बघतं, एखाद्या मोठ्या संस्थेबाबत कोणीतरी विजन बघतं. ही विजन बघणं हे सोपं काम नाही आहे, साध्या माणसांचं कामच नाही. कुणालाही जेव्हा विजन बघायची असते तेव्हा ती एक दूरदृष्टी असते. ती राज्यकर्त्यांमध्ये असायला हवी, ती समाज धुरणांमध्ये असायला हवी, ती तत्ववेत्यांमध्ये असायला हवी, ती खरं तर प्रत्येकातच असायला हवी. जोपर्यंत तुमच्याकडे एक ठाम विजन नसेल तोपर्यंत पुढे जाऊ शकणार नाही. इथे तर पुढे जाऊन म्हणतोय एसे टॉपिक देणारा की विजनरी डिसिजन मेकिंग ही अशी वरचेवर होत नाही. इट हॅपन्स ॲट द इंटरसेक्शन, त्या कुठल्या तरी एका मधल्या दुसऱ्या रेषेच्या टप्प्यावर होते. कसल्या, इंट्युशन अँड लॉजिक. तुमची अंतःप्रेरणा, तुम्हाला आतून जे काही वाटतंय, आतला आवाज,
त्याच्यात आणि तर्क तर्कयुक्तिवाद जो तुमचा आहे ना, तुमचं बुद्धीचं जे प्रामाण्य आहे त्याच्या टप्प्यावर कुठेतरी मध्ये, ते असं काही दाखवतायत नाही की बघा भिंतीवरचा तो टिंब दिसतोय ना, तसं नाही, ते कुठेतरी बिटवीन द लाईन आहे ते या ठिकाणी दाखवतंय. म्हणून मग इथे म्हटलंय की दूरदृष्टीतून होणारी निर्णय प्रक्रिया सहज घडत नसते, आपला आतला आवाज आणि तर्काच्या आधारावर केलेला विचार या दोघांच्या सरमिसळीतून एकत्रीकरणातून, मुख्य म्हणजे बॅलन्स, समतोलातून. हा शब्द खूप महत्वाचा आहे बरं का, इथे मी जो चौकट करतोय समतोलातून ती पूर्ण होते. कुठल्या तरी एकाच दिशेने किंवा टोकाने वाहत जाऊन योग्य निर्णय होत नसतात, असं काहीतरी या दिशेने हा विषय मांडू बघतो आहे. की कुठे होते ती इंटरसेक्शन ऑफ इंट्युशन अँड लॉजिक. दैनंदिन आयुष्यात सुद्धा भावना आणि विचार यांच्यात द्वंद्व पाहायला मिळू शकतं, पण या गोष्टीचा आणि निर्णयांचा योग्य अयोग्य परिणाम हा मात्र मोठ्या पातळीच्या निर्णय प्रक्रियांमध्ये अधिक गडदपणे पुढे येतो. म्हणजे घरातल्या पातळीवर, आपल्या करिअरच्या पातळीवर अशाही वेळी इंट्युशन अँड लॉजिक यावर चर्चा होऊ शकते, पण निबंध ज्या पातळीवर आपण बघतोय तो थोडा अधिक, त्याचा बायोस्कोप लार्जर असला पाहिजे मित्रांनो. आणि तो काय दाखवतोय की जेव्हा तुम्ही मोठ्या पातळीचे निर्णय घेतात, म्हणजे परत एकदा मोठ्या पातळीचे म्हणजे कुठले देश चालवण्याच्या पातळीचे असतील, किंवा एखादी मोठी मोहीम तुम्ही राबवत असाल, चळवळ समजा करत असाल, तर अशा काळामध्ये अशा अशा परिप्रेक्ष्यामध्ये हे अधिक गडदपणे अधिक ठामपणे पुढे येऊ शकतं. आणि म्हणून द्रष्टा निर्णय, दूरदृष्टीने घेतलेला निर्णय हा हरेक बाजू तपासूनच घेतला जायला हवा, असं कुठेतरी या निबंधाच्या एका दिशेने आपल्याला दिसत असतं. मग काय राजकारण असेल, समाजकारण असेल, प्रशासन असेल, महत्वाचं तुमच्याशी संदर्भात हे तिन्ही क्षेत्र आहेत खरं तर अशी क्षेत्र या विषयाला निर्णय प्रक्रियेचं सूत्र म्हणूनही बघू शकतात. बघा निर्णय प्रक्रिया घेताना एक जर सूत्र काही आखायचं असेल ना तर ते हे आहे. कुठलं? की तुम्ही इंट्युशन अँड लॉजिक, तुमची अंतःप्रेरणा आणि तर्क या दोघांच्या मध्यावर कुठेतरी समतोल साधा आणि तुम्ही निर्णय घ्या. बघा मी तर म्हणेन हा निबंध हे डायरेक्टली तुम्हाला रेडीमेड सूत्र दिलंय उद्याच्या तुमच्या वाटचालीसाठी अधिकारी बनल्यानंतरच्या. खूप इंटरेस्टिंग निबंध आहे त्या अर्थाने. म्हणून या निबंधाचा बायोस्कोप खूप महत्वाचा आहे. निबंधात या संदर्भातली काही उदाहरणं देता येतील. मग इतिहासातले द्रष्टे राज्यकर्ते, द्रष्टे राज्यकर्ते म्हणजे काय तर जाणते राज्यकर्ते. आपल्या महाराष्ट्रातले छत्रपती शिवराय हे द्रष्टे राज्यकर्ते होते. त्यांना दूरदृष्टी होती, त्यांनी खूप आधी बालपणीच एक स्वप्न बघितलं होतं. स्वप्न बघितलं होतं स्वराज्याचं, स्वप्न बघितलं होतं सुराज्याचं. तर अशा पद्धतीचे असतील, किंवा मग भारताचे पहिले पंतप्रधान असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील, किंवा इन जनरल तुम्ही अगदी कुठल्याही पातळीवर म्हणा, तुम्ही अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणा, किंवा तुम्ही जागतिक पातळीवर कुठलेही म्हणा, त्यांना एक प्रकारचं द्रष्टेपण गरजेचं असतं, त्यांना एक प्रकारची दूरदृष्टी महत्वाची असते. आणि हे फक्त इतिहासात आहे का तर नाही, अगदी अलीकडच्या काळातले कंटेम्पररी जे राज्यकर्ते असतील किंवा कंटेम्पररी अनेक सामाजिक विचारवंत लेखकसुद्धा असतील, तत्ववेत्ते असतील, हे सगळे आणि त्यांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय अशी उदाहरणं बरं का या संदर्भात देता येऊ शकतील. कुठे पुढे जायचं आणि कुठे थांबायचं यातला समतोल आणि कार्यकारण भाव हा या ठिकाणी बरं का खूप जास्त महत्वाचा असतो. आता तुम्हाला उदाहरण दाखवायला गेलं तर महात्मा गांधीजी यांचे अनेक निर्णय अशा समतोलातून घेतले गेले होते. आपल्याला माहिती आहे की गांधीजींचं स्वतःचं एक जीवनविषयक तत्वज्ञान होतं. गांधीजी त्या तत्वज्ञानाशी घट्ट त्यांची कास आणि नाळ जोडलेली होती हे तुम्हाला माहिती आहे. पण गांधीजींनी त्यांच्या दररोजच्या अनेक गोष्टी जेव्हा राष्ट्रीय पातळीवरच्या निर्णयांमध्ये स्थित्यंतरित केल्याचं आपण बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल मित्रांनो की गांधीजींनी त्यांचं अंतस्थ प्रेरणेचं तत्व आणि कार्य करतानाचं लॉजिक अर्थात तर्क या दोघांचा समतोल साधत अनेक निर्णय घेतल्याचं दिसेल आणि हे ठिकठिकाणी तुम्हाला बघायला मिळू शकतं. तर इवन जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची जी आर्थिक धोरणं फायनान्शियल पॉलिसी मेकिंग आपण जे ठरवतो आपल्या देशात सारख्या विकसनशील देशाच्या अनुषंगाने म्हटलं तर हे खूप महत्वाचं उदाहरण आहे. तर हे ठरवताना सुद्धा म्हणजे अगदी साधं आहे की तुम्हाला समजा काय ज्याला आपण म्हणू शकतो की रिझर्वेशनची पॉलिसी डिझाईन आणि डिफाईन करायची आहे समजा आरक्षणाबाबतची, किंवा अगदी एखादा वेगळ्या स्वरूपाचा कर आणि कर प्रणाली तुम्हाला लागू करायची आहे, किंवा आणखीन काहीतरी तुम्हाला एकीकडे टॅक्सेशन किंवा कराचा बोजा वाढवायचा आणि दुसरीकडे तुम्हाला लोककल्याणकारी योजना पण राबवायच्या. हे सगळं करत असताना तुम्हाला डोकं आणि मन किंवा बुद्धी आणि मन किंवा हृदय या दोघं शाबूत ठेवून कामं करायला लागतात. आणि हा जो बॅलन्स आपण म्हणतो ना एक साईड आणि दुसरी साईड, हा बॅलन्स या साईडला पण झुकायला नको आणि या साईडला पण झुकायला नको, हा अगदी मेंटेन राहायला पाहिजे. हे जे मी दाखवतो इथे तो बॅलन्स समतोल
हा खूप महत्त्वाचा आहे. आणि कसला विजनरी जर तुम्ही असाल, विजनरी डिसिजन मेकिंग जर करायची असेल, तर तुम्हाला लॉजिक आणि इंट्युशन या दोघांचा समतोल राखणं खूप महत्त्वाचं आहे. किती किती उपयोगी आणि अत्यंत महत्त्वाचा विषय, याच्यावर कितीतरी लिहिता येईल. अगदी वेगवेगळी तुम्हाला वैज्ञानिकांची पण उदाहरणं या ठिकाणी घेता येऊ शकतील, वेगवेगळ्या स्वरूपातली. म्हणजे वैज्ञानिक सुद्धा त्यांना वेळोवेळी वाटणाऱ्या गोष्टी लॉजिकच्या अर्थात बुद्धी प्रामाण्याच्या तत्वावर जोखून बघतात, त्या कसोटीवर ताडून बघतात, पडताळून बघतात. हे तर खरंच आहे, पण लक्षात घ्या, ते करत असताना कुठेतरी एक इंट्युशन त्यांच्यामध्ये असते की कदाचित हे असं आहे, कदाचित असं असू शकेल. आणि हा जो आतला आवाज असतो, ही जी अंत प्रेरणा असते, हिला प्रत्येक वेळी एखादी कसोटी नसते. प्रत्येक वेळी तुम्ही असं म्हणू शकत नाही की हे असं आहे म्हणून मी म्हणतोय. अनेकदा तुम्हाला एखादा व्यक्तीबद्दल आतून जाणवत असतं की ती व्यक्ती कशी आहे आणि ती खरंच तशी असू शकते. हा अनुभवातून आलेलं शहाणपण आपण म्हणतो. दिस इज अ विजडम विच कम्स थ्रू एक्सपिरियन्स, माय डिअर फ्रेंड्स. तर हे शहाणपण इंट्युशनच्या मध्ये येतं. आणि लॉजिक हे तर कसोट्या, अगदी लागू असलेल्या कसोट्या, त्या दोघांचं मिश्रण, सरमिसळ आणि समतोल, ही जेवढी तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकाल तेवढं उत्तम घडू शकतं, असं काहीसं हा निबंध सांगू बघतो आहे. दुसरा निबंध या ठिकाणी आपण चर्चा केली. आता मी तिसऱ्या निबंधाकडे वळतोय. आपण थोडंसं, तुम्हाला वाटत असेल वेगात जातोय, पण पर्याय आपल्याकडे नाहीये, कारण हे सेशन ठेवण्यामागचं उद्दिष्ट असं होतं की आजच्या आज तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचता यायला हवं. 8 च्या 8 निबंध, त्यांच्यात साधारणतः काय अपेक्षित होतं, त्याची एक बेसलाईन देता यायला हवी, हा मूळ उद्देश होता. आणि याच्यानंतर तुमच्या मनात एक विचारांचं पिल्लू सोडून द्यावं आणि मग ते इकडे तिकडे हुंदडत बसेल. आणि तुम्ही स्वतःसुद्धा, विशेषतः जे ॲस्पिरंट्स पुढच्या वर्षीसाठी प्लॅन करतायत, अशांसाठी मला खास म्हणून सांगणं असेल की या सगळ्या विषयांवर तुम्ही स्वतःच्या विचाराने निबंध लिहून जरूर बघा, कारण त्यातून तुम्हाला ताडून बघता येईल की खरंच तुमची तयारी कितपत आहे, कितपत करणं गरजेचं आहे. आणि हे एकदा कळलं की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्याच्यावर एक हातखंडा तुम्ही निर्माण करू शकता. मी प्रयत्न तरी हा ठेवेल की प्रत्येक विषयाला पुरेसा माझ्या नुसार मी न्याय देऊ शकेल. तर आता तिसऱ्या निबंधाकडे मी वळतोय. नॉट ऑल हु वॉन्डर आर लॉस्ट. नॉट ऑल हु वॉन्डर आर लॉस्ट, वॉन्डरर्स. आता याचा नक्की अर्थ काय आहे ते बघण्याचा प्रयत्न करू. आपल्याला माहिती आहे की वॉन्डर म्हणजे भटकंती, हुंदडबाजी करणे, किंवा नुसते भटकणाऱ्यांना आपण म्हणत असतो. तर इथे म्हटले की हा विषय काय म्हणतो, हा विषय एक पॉझिटिव्हिझमकडे जातो की सगळेच काही भटकणारे लॉस्ट नसतात, म्हणजे दिशाहीन नसतात. तर किती महत्त्वाचं वाक्य ना, आणि किती जास्त गरजेचं वाक्य, विशेषतः आजच्या काळात जिथे की तुमच्यातले सगळेच नसतील पण आज एक मिलेनियल्स, जेन झी, हे सगळे आपल्या अवतीभोवती आहेत आणि अनेक गोष्टी इतक्या विखुरलेल्या स्वरूपात समोर आहेत. इन्फॉर्मेशनचा अक्षरशः महापूर आलेला, एकेकाळी ती नव्हती म्हणून त्रास होता, आता ती अति जास्त आहे म्हणून त्रास आहे. या सगळ्याच्यामध्ये अनेक गोष्टी, त्यांची क्लॅरिटी, त्याबाबतची स्पष्टता अनेकदा येत नाही. अशा काळामध्ये मग आपण असं म्हणायचं का की काही वॉन्डरर्स आहेत आणि ते लॉस्ट आहेत, तर कदाचित नाही. त्यांच्यातलेही काही सकारात्मक दिशेने ठामपणे एक दिशा घेऊन पुढे जात असतील. बघूयात ते एसेमध्ये काय म्हटलेलं आहे. सो नसती भटकंती करणारे, किंवा नुसते भटकत बसणारे, असे शब्द कानांवर पडले की त्यात बहुतांश वेळा एक नकारात्मक सूर जाणवतो, असं मी इथे म्हटलंय. आणि ते खरंच आहे, आपल्याला तो काय भटकत असतो, त्याला काय दुसरी काही कामं नाहीत, असं एक आपण त्याच्यात एक नकारात्मक सूर वापरत असतो. समाजाची म्हणून एक जी ठराविक चौकट असते, स्टेटसको चौकट, खरी ती चांगली का वाईट, माझं मत त्याबद्दल मी आत्ता मांडणार नाही. तुम्हाला चांगल्या प्रकारे कळतच आहे की खरंच चौकटी नेहमीच चांगल्या असतात का, विशेषतः अशा की नुसतं बघून एखाद्याला की तो काय भटकतो असं म्हणून त्याच्याबद्दलचं एक स्वतःचं म्हणून मत बनवून टाकायचं का. तर तो ओपन एंडेड चर्चा आहे ती. एसेमध्ये तुम्ही ती चांगल्या प्रकारे लिहा. तुमचं मत, तुमचा स्टँड, तुमची भूमिका आणि ती किती अधिक चांगली सघनपणे तुम्ही मांडतात, याच्यावर तुमचा एसे खूप जास्त चांगल्या प्रकारे समोर येऊ शकेल मित्रांनो. तर समाजाच्या ठराविक चौकटीत असं कुणी निरुद्देश भटकत फिरत असेल तर ते दिशाहीन म्हणून वेगळे केले जातात. म्हणजे काय, निरुद्देश कोणी भटकत असेल म्हणजे त्याला काही उद्योग नाही आहे, तो दिशाहीन आहे, काहीच त्याला कळत नाही, इज अ लॉस्ट फेलो असं म्हटलं जातं. तर खरं तर याच रूढ विषयाला थेट फाटा देणारा हा विषय बघा, या रूढ विषयाला उभा छेद देणारा विषय, म्हणजे थोडक्यात नाकारणारा हा विषय, असं नाहीच जे तुम्ही म्हणतायत असं म्हणणारा हा विषय. आणि म्हणून हा विषय महत्वाचा आहे, ह्याच्यावर खूप चांगलं लिहिता आलं असतं. भटकत फिरणारे, असं खरं तर आपण ज्यांना समजतो ते खरंच भटकत फिरणारे असतात का, याबद्दल मी काही म्हणत नाही. पण भटकत फिरणारे असं म्हणून आपण जे टॅग करतो ना आजकाल, टॅगिंगची खूप सवय आपल्याला, टॅगिंग, ट्रोलिंग अँड व्हॉट नॉट, तर त्याच्या थोडं पल्याड जाऊ आता, है ना.
तर भटकत फिरणारे असं आपण ज्यांना असं समजतो, असे सगळेच काही दिशा चुकलेले किंवा वाट चुकलेले वाट हरवलेले नसतात. एसे हे सांगू बघतोय बरं का, हा निबंध हे सांगतोय, या निबंधाचं हे विधान आहे माझ्या मित्रांनो, या निबंधाचं हे स्टेटमेंट आहे, एक्सक्लुझिव्ह विधान. त्या निबंधाचं खास हे स्टेटमेंट आहे, काय म्हणतंय की जे भटकत फिरतात असं तुम्हाला वाटतं ते सगळेच काही दिशा चुकलेले नाही आहेत, ते सगळेच काही वाट चुकलेले नाही आहेत. जरा नीट बघा, तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्यातले अनेक जण काहीतरी चांगल्या सकारात्मक दिशेने पण जाणार आहेत, ते काही वाट हरवलेले नाही आहेत. त्यातले काही त्यांना स्वतःला सापडलेल्या एका दिशेने आगेकूच करतायत. खरं तर त्यांचा स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास सुरू आहे. इन सर्च ऑफ युअर ओन आयडेंटिटी, युअर सोल्स आयडेंटिटी, हे पण करत असतील. त्याच्यामुळे दुरून कोणाला तरी आपण बघून लगेच टॅग करणं अपेक्षित नाही असं कुठेतरी हा एसे हा निबंध सांगू बघतो. व्यक्तीच्या एखाद्या कृतीवरून किंवा बाह्य व्यक्तिमत्वावरून त्या व्यक्तीबद्दलचं मत बनवून टाकणं हे जे एक सरसकटीकरण आहे ना समाजातलं, समाज म्हणून आपण जे म्हणतो तो काय समाज, हा असला समाज आहे की जो एक सरसकटीकरण करतो की असं आहे म्हणजे असं, हे असं आहे म्हणजे तसं, ह्या रूढ चौकटी भेदून त्याला छेद देणारा हा विषय मित्रांनो. आणि म्हणून या विषयाचं महत्व खूप जास्त आहे की नॉट ऑल हु वॉन्डर आर लॉस्ट. अतिशय छोटा, एका ओळीत चार पाच शब्दात संपणारा पण अख्खं अवघं जीवनविषयक तत्वज्ञान असं अपडाऊन उलथून टाकणारं कुठेतरी असं या एसेमध्ये आवश्यक आहे, आणि हेच तुमच्याकडून पण आवश्यक होतं. सो चॅलेंजिंग अँड ब्रेकिंग द स्टेटसको, स्टेटसको नावाची एक गोष्ट असते, म्हणजे काय की रूढ चौकटी, रूढ चाकोरी त्याला भेदून काढणं, अनेकदा एक प्रकारचं एक रिबेल पण म्हणू शकता. आता ते करणं नेहमीच योग्य ठरतं का, चांगलं ठरतं का, अशा पद्धतीचा एक काउंटर आर्ग्युमेंट तुम्ही करायचा म्हटला तर काही एक एखाद दोन पॅरेग्राफ नक्कीच करू शकतात, मी नाकारत नाहीये एकाच दिशेने लिहायचं नसेल तर. पण मुख्य एसेचा विषय या दिशेने जाणारा आहे जरूर, की तुम्ही स्टेटस कोला भेदणारे म्हणजे वाईट आहे असं नाही, तुमचं वेगळं एक मार्गक्रमण असू शकतं आणि त्याची शक्यता, त्याच्यातली एक प्रकारची पॉझिटिव्हिटी शोधण्याचा एक प्रयत्न हा तिसरा विषय जो आहे निबंधाचा तो करतो आहे. जे आर आर टॉल्किन हा एक जो महान लेखक विचारवंत आहे, आपण बरेच जण लॉर्ड ऑफ रिंग्स यासाठी ओळखतो, तर टॉल्किनचं एक लेखन एक अद्भुत दुनियेत नेणारं असतं, पण त्याला एक तत्वज्ञानाची किनार असते, त्याला एक फिलॉसॉफिकल बेसलाईन असते. तर जे आर आर टॉल्किन या लेखक विचारवंताने खरं तर लोकप्रिय केलेलं हे वाक्य ह्या ओळी आहेत, हे मला तुम्हाला फक्त या ठिकाणी सांगायचं आहे. अर्थात मी मगाशी म्हणलं ते पुन्हा एकदा पुनरुक्ती करेन की कुणी म्हटलंय किंवा अमुक विचारवंत, अमुक तत्ववेत्ता याचा हा कोट आहे, याच्या या उक्ती या ओळी आहेत, हे कळलं तर त्याचा फायदा आहे, पण नाही कळलं तर तोटा काही नाही. कारण काय आणि का म्हटलंय ना हे जास्त महत्वाचं आहे, त्यामागची मीमांसा करण्याचा प्रयत्न हा अशा प्रकारच्या फिलॉसॉफिकल एसेजमध्ये करायचा असतो. पुढे जाऊयात, याच्यात अजून काय येऊ शकतं. एरवी ध्येयहीन वाटणारा कुणी एखाद्या मोठ्या स्टार्टअपचा अध्वर्यू ठरू शकतो. अनेक, आता तुम्हाला अनेक उदाहरणं माहिती असतील, बोटच्या स्टार्टअप समजा असेल त्याचं बघा तुम्ही, किंवा अगदी कुणी पण स्टीव्ह जॉबचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता. तर एका टप्प्यावर भरकटलेला वाटणारा पुढच्या एका काळात आपल्याला एखाद्या मोठ्या गोष्टीचा निर्माता, मोठ्या गोष्टीचा उद्गाता, मोठ्या गोष्टीचा प्रणेता असा वाटू शकतो, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे कुणाला तरी तुम्ही त्याच्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय ते म्हणतात ना, शितावरून भाताची परीक्षा अशा ठिकाणी नाही करतायत. या ठिकाणी तुम्हाला टू द डेप्थ्स ऑफ अ पर्सन जाऊनच बघायला लागतं. त्याच्या मुळाशी जोपर्यंत तुम्ही जाणार नाही तोपर्यंत वरवर त्याचा अंदाज तुम्हाला येणार नाही. त्या बांबूच्या बनासारखं आहे ना, की पहिला अनेक काळ बांबूचं झाड वाढतच नाही आणि मग आपल्याला म्हणजे अनेकांना वाटतं की काय बाबा हे झाड उपयोग नाही आहे, पण ते त्याची मुळं घट्ट करत असतं. नंतर जेव्हा वाढतं तेव्हा ते 20-25-30-35-40 फूट आणि इतर झाडं त्याच्यापुढे खुजी थिटी छोटी वाटू लागतात, आणि हे या ठिकाणी महत्वाचं आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या शोधात अनेक वर्ष भटकतल्यावर एखादा जगतविख्यात अभिनेताही बनू शकतो किंवा आणखीन काही, ही सगळी उदाहरणं तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातली या ठिकाणी घेऊ शकतात. इन शॉर्ट, वर्षानुवर्षाचं अपयश आणि त्यानंतर आलेलं यश असं चकित करणारा प्रवासही अनेक उदाहरणांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. तो कुठेतरी या वॉन्डरर्स आणि बीइंग लॉस्ट या विषयाच्या मध्ये फिरणार आहे, आणि हे या निबंधाचं महत्वाचं विधान आहे. नेहमी ठराविक असं ध्येयच महत्वाचं मानायचं की तिथपर्यंतचा प्रवास, त्या दरम्यान येणारे अनुभव, त्याविषयीची कुतूहल, जिज्ञासा, याला महत्व द्यायचं. यावरचा एक आर्ग्युमेंट, यावरची एक चर्चा सुद्धा या निमित्ताने हा विषय बरं का सुरू करू इच्छितोय, सुरू करू बघतोय.
मला या ठिकाणी चटकन कोलंबस कोलंबसाचं गर्वगीत तर आपण मराठीत कविता अनेकांना माहितीच असणार आहे, किनारा तुला पामरालाच्या बाबतीतली, किंवा मग अल्केमिस्ट जे पावलो कोहलीची कादंबरी, मी अनेकदा माझ्या लेक्चर्समध्ये पण याचं उदाहरण देत असतो, इथे मला ती पुनरुक्ती करण्याचं राहलं जात नाही, कारण की या ठिकाणी पण तेच आहे की अशी पण उदाहरणं, अशा उदाहरणांचा पट पटापट डोळ्यापुढे येऊ शकतं. वेगळेपण म्हणजे चूक या स्टेटस कोला भेदणारा हा विषय आहे. चूक आहे असं मुळीच नाही, वेगळं आहे. समबडी कुड बी डिफरंट, नॉट नेसेसरी की इट इज रॉंग. तर या एकूण सगळ्या गोष्टींकडे बघत या वॉन्डरर्स अगेन्स्ट बीइंग लॉस्ट रिअली या विषयाला आपण अशा पद्धतीने न्याय देऊ शकतो असं मला वाटतं. हा होता तुमचा तिसरा विषय. आता आपण सेक्शन 1 मधला शेवटचा अर्थात चौथा विषय बघतोय, त्याच्यानंतर आपण सेक्शन 2 चे 4 विषय पण बघणार आहोत. तर हा विषय काय सांगतो, इन्स्पिरेशन फॉर क्रिएटिव्हिटी स्प्रिंग्स फ्रॉम द एफर्ट to look for the magical in the mundane. Inspiration for creativity springs from the effort to look for the magical in the mundane. Ata ha mi ya thikani baka mhatle ase tulanene avahanatmak ani baryapaiki kathin asa vishay mhantel ani khara tar anek jan ya thikani je baghnare tyancha hi lakshat yel ki mi kathin mhantoy yacha mool karan he ahe ki yatli pahili kathinya patali he vishayacha यातले शब्द आणि त्यांचं एकमेकांशी असलेलं कनेक्शन, त्यांच्यातला एकमेकांशी असलेला संबंध हे समजून घेण्यामध्येच निम्म अवसान गळू शकतं आणि म्हणून हा विषय तुलनेने कठीण आहे. मी मगाशी जसं म्हटलं होतं की बरेचसे विषय सोपे आहेत पण हा त्यातला तुलनेने कठीण आहे या श्रेणीतला विषय. अर्थात मी हे सुद्धा या ठिकाणी म्हणतोय की पुरेसा वेळ देऊन जर समजून घेतला आणि चांगलं ब्रेनस्टॉर्मिंग केलं, वैचारिक घुसळ, तर हाही विषय जमू शकला असता, अगदी नाही असं मी म्हणणार नाही. बघूया त्याच्यात काय होतं. तर या विषयाकडे एक एक शब्द करून बघता येणार असेल तरी तुम्हाला मेबी ते कळणार नाही, तर आता खाली मी त्याचा एक अर्थ एक संपूर्णपणे करण्याचा प्रयत्न केला ते आपण बघूयात. रोजच्याच जगण्यातल्या चाकोरीबद्ध गोष्टी, तेच तेच आणि तेच तेच, असं म्हणतो ना की सकाळपासून संध्याकाळपर्यंत रुटीन, ह्या चाकोरीबद्ध गोष्टींचं खरं तर एका मर्यादेनंतर मनुष्याला कंटाळा येतो. आपण त्यातले अनेक जण स्वतः पण ते अनुभवतो. पण अशा चाकोरीबद्ध रुटीन त्याच त्याच गोष्टींमध्ये देखील काहीतरी नव, काहीतरी उत्साहवर्धक, काहीतरी छान असं शोधू पाहण्याच्या प्रयत्नात, असं शोधू पाहण्याचा जर प्रयत्न सुरू केला तर त्याच्यात उद्याच्या सर्जनशीलतेची प्रेरणा जन्म घेते असं हा विषय आहे. की नाही थोडा समजायला कठीण आहे, खूप खूप खोल जायला लागते ना, अगदी टू द डेप्थ ऑफ द ट्रेंच, पण हरकत नाही, इथेच तर खरा कस आहे ना. मग निबंध लेखन तुम्हाला 2 निबंध 250 पैकी आणि एकदम 120-25-30 वर मार्क देत असतील जीएसच्या तुलनेमध्ये, तर हा कॉस्ट बेनिफिट रेशो पण आहे, पण मग एवढं मेहनत तर करायला लागेल, त्यामुळे थोडंसं बघा. तर परत एकदा सांगतो की दररोजच्या जगण्यातल्या चौकटीत तेच ते जरी असलं तरी त्यात नवं काहीतरी शोधू बघण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर उद्याच्या सर्जनशीलतेची मुळं त्यात दडलेली आहेत, सर्जनशीलतेच्या मागची प्रेरणा त्यात दडली, असं काहीसा हा विषय मांडू बघतो. मी तर म्हणेन की हे जीवनविषयक तत्वज्ञान आहे, मूलभूत तत्वज्ञान आहे, की तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये कधीही कंटाळवाणं आयुष्य जगूच नका, दररोज काहीतरी नवं शोधण्याचा प्रयत्न करा, दररोज नवं घडवू शकाल आणि तुम्ही नेहमीच अंतप्रेरणेने असे उत्साहीच राहणार आणि तुमचा दररोजचा दिवस हा नवं काहीतरी घेऊन येणार असेल. कुठेतरी या तत्वज्ञानाला हाताशी घेत पुढे जाण्याचा प्रयत्न या निबंधामध्ये अपेक्षित आहे आणि तुमचं ब्रेनस्टॉर्मिंग, तुमची उदाहरणं थोडीशी त्या दिशेने जायला हवी होती. प्युअर 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 फिलॉसॉफिकल फॉर्म ऑफ एसे, खूप जास्त ज्यांचं चांगलं अवांतर वाचन आहे त्यांना खूप चांगला लिहिता येईल, लेखनाची पण सवय अर्थातच हवी. मग अशी मी लिहिता हात जे म्हटलं तसं, रोज नवं काही घडेल असं नाहीच, पण जगताना ज्याला कुणाला नवतेचा ध्यास आहे असा व्यक्ती निरुत्साही बाबीत सुद्धा उत्साह शोधतो, त्यातून नवं काहीतरी घडवू बघतो. असे आसपास देखील अनेक व्यक्ती असतात, म्हणजे अगदी तुम्हाला अगदी शोधायचं असेल तर तुम्हाला सांगायला मला हरकत नाही, पण पु ल देशपांड्यांनी किंवा जयवंत दळवींनी अनेक व्यक्तिचित्र लिहिले. पु ल देशपांड्यांची तर समजा व्यक्ती आणि वल्ली यासारखी काही तुम्हाला यासारखं पुस्तक मिळू शकतं, किंवा सारे प्रवासी घडीचे असेल, तर याच्यामध्ये काही स्पेसिफिक कॅरेक्टर्स मिळतात का, किंवा अजून पण तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. हे पर्टिक्युलरली मराठी जे वाचतात किंवा वाचू इच्छितात त्यांच्यासाठी उदाहरणं, अशी काही दुसऱ्या भाषांमध्ये पण सापडतील, भाषेचा अडसर नाही आहे, उदाहरणं असंख्य आसपास मिळतील, लिटरेचर किंवा साहित्यात मिळतील.
एनेक्डोट्स तुम्हाला छान छान मिळू शकतील या संदर्भातले. मी तर म्हणतो या निबंधाला एक उत्तम एनेक्डोटने सुरुवात केली स्टोरी टेलिंगच्या मेथडने, तर तुमचा एसे असा बघता बघता एखाद्या उंचीवर सरकन चालला जाऊ शकतो, तर ते तुम्ही थोडंसं यामध्ये करू शकता. पुढे जातोय, रोजच्या मरणावर आणि जगण्यावर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत भाष्य करणारे जागतिक ख्यातीचे दिग्दर्शक सत्यजित राय. आता बघा, मी आता तुम्हाला काही लिटरेचरची उदाहरणं म्हटली, तर सत्यजित राय किंवा ज्यांना सत्यजित रे असंही म्हटलं जातं, हे भारतातले एक अत्यंत प्रथितयश, एक अतिशय विचारगर्भ सिनेमा बनविणारे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांना त्यांच्या एकूण कामगिरीसाठी लाईफटाईम अचीवमेंट ऑस्कर सुद्धा मिळालं होतं, त्यांना भारतरत्न पण मिळालेलं आहे. तुमच्या माहितीसाठी, अनेकांना हे माहिती पण असेल, त्यांनी अनेक महत्त्वाचे चित्रपट बनवले, पण त्यातले अपू ट्रायोलॉजी अर्थात अपू त्रयी अशा पद्धतीने ओळखले जाणारे पाथेर पांचाली, अपराजितो आणि अपूर संसार असे तीन चित्रपट खूप जास्त महत्त्वाचे आहेत. त्यांचे इतरही अनेक चित्रपट आहेत, पण त्यातला पाथेर पांचाली या चित्रपटाने ज्याला आपण म्हणूयात की एक लेजेंडरी स्टेटस प्राप्त केलेलं आहे. अवघ्या वर्ल्ड सिनेमामध्ये, जागतिक सिनेमामध्ये एक अतिशय उच्च दर्जाचं स्थान ज्याला प्राप्त आहे असे ते दिग्दर्शक. पण त्यांनी सुद्धा जर तुम्ही तो चित्रपट बघितला, मी म्हणेन जाऊन बघा, तो चित्रपट जरी ऑस्करच्या पातळीला किंवा विविध फिल्म फेस्टिवलमध्ये गाजवून आला असेल, तरी त्याच्यात केलेली मांडणी अगदी ग्राउंड रियालिटी दाखवलेली आहे. ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा आहे कृष्ण धवल त्या काळातला, पण राय साहेबांनी त्याच्यात केलेली मांडणी बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की रोजच्या जगण्यातनं काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. तो अर्थातच सिनेमाची थीम पूर्णपणे भिन्न आहे, पण त्याच्यात शोधण्याचा प्रयत्न एक कलाकार म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेला आहे, जो एरवी एखाद्या नव्या दिग्दर्शकाला दृष्टीला दिसणार सुद्धा नाही. तर असं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न जर तुम्ही करू बघाल, तर हा हे उदाहरण कदाचित तुम्हाला लक्षात येईल. तर अशी पण उदाहरणं याच्यामध्ये करता येऊ शकतील. किंवा दररोजच्या घड्याळाच्या, घड्याळ माहिती ना आपण जे घड्याळ वापरतो, तर अशा घड्याळाच्या विविध प्रतिमा वापरून आपली चित्र रेखाटणारा जागतिक ख्यातीचा आंतरराष्ट्रीय चित्रकार साल्वादोर दाली, त्याचं उदाहरण बघा. तर हे सगळी उदाहरणं तुम्हाला अशा पद्धतीने वापरता येऊ शकतील की दररोजच्या त्याच त्याच आणि त्याच त्याच गोष्टींमध्ये सुद्धा नवतेची मुळं असतात हे मान्य करून, त्यात उत्साहाने काहीतरी नवे रंग शिडकू शिंपडू बघणारे लोक आहेत. ते कलेच्या क्षेत्रात असतील, ते समाजाच्या क्षेत्रात असतील, विज्ञानाच्या क्षेत्रात असतील, पण अशी उदाहरणं घेऊन तुम्हाला हे खूप चांगला हा एसे हा निबंध लिहिता आला असता. विज्ञान जगतात पण अशी अनेक उदाहरणं तुम्हाला दिसतील, आणि म्हणून हा एसे थोडासा त्या दिशेने जाणार आहे. तर इथे मित्रांनो, आपला टोटल पहिले चार एसे आपण इथे संपवलेले आहेत. मला वाटतं तुम्हाला, आपण या सेशनच्या अर्ध्या भागापर्यंत आलेलो आणि एम्हाना लक्षात आलं असेल की चारही विषय आपल्या आपल्या पातळीवर खूप वेगळ्या दिशेने तुमच्या विचारांना नेऊ बघणारे होते. प्रत्येक विषयाची दिशा जरी वेगळी असेल, तरी तुमच्या एक लक्षात आलं असेल की प्रत्येक विषय हा शेवटी जीवनविषयक तत्वज्ञानाच्या मुळाशी नेणारा होता. याच्यामध्ये कुठल्या तरी प्रेरणांबद्दल बोललेलं आहे, कुठल्या तरी वेदनांबद्दल बोललेलं आहे, कुठल्या तरी भावनांबद्दल बोललेलं आहे, कुठल्या तरी काय म्हणू शकतो आपण त्याला, कामगिरीविषयी बोललेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी शेवटी जाऊन कुठे भिडतात, तर तुमच्या माणूस असण्याशी, तुमच्या माणूस म्हणून तुम्ही किती घट्ट मुळांशी आहेत त्याच्याशी, आणि त्याचं एक एक्सप्लोरेशन, त्याची एक शक्य तेवढ्या मोठ्या पातळीवर केली गेलेली मीमांसा ही या सगळ्या निबंधांमध्ये दिसते. तुम्हाला पुन्हा एकदा हे लक्षात आलंच असेल की फिलॉसॉफिकल निबंध हे किती जास्त वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांचा बायोस्कोप डेव्हलप करत लिहावी लागतात किंवा लिहू शकतो. त्याच्यात फक्त जीएस ओरिएंटेड कुठले तरी एक टिपिकल पेस्टल सारखी उदाहरणं घेऊन पुरेसं ठरणार नाही. अशा निबंधाला मार्क जरूर मिळतील, पण 100-110 वर मिळू शकणार नाही, कारण ते पासिंगचे निबंध असतात. आपल्याला पासिंगचे नाही, स्कोरिंगचे नाही तर थर्ड स्टेजला नेणारे निबंध लिहायचे. त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला वेगळ्या अँगलने, इथे मी एक छोटी झलक दाखवण्याचा प्रयत्न केला. मला ठाऊक आहे की याच्यावर मी थोडा अजून विचार केला तर मला अजून चार गोष्टी नक्कीच सुचतील. इथे तुम्ही व्हिडिओ बघणारे ऐकणारे जे आहेत त्यांना माझ्याहून पुढच्या अनेक गोष्टी याच्यात सुचू शकतील. याच्यापेक्षा वेगळे अँगल सुचतील, इंटरप्रिटेशन्स सुचतील, आणि हे मी मान्य करतो. आय डोंट डिनाय द पॉसिबिलिटी, मी नाकारत नाही. आणि तेच इथे हवंय. मगाशा एका इसेमध्ये म्हटलंच की तो गेम तेव्हाच खरा इंटरेस्टिंग होईल ना जेव्हा विविध प्रकारच्या गोष्टी समोर येतील, नाही तर गेम सुरूच होणार नाही. थिंकिंग प्रोसेस ही तशी आहे. मला यानिमित्ताने तुमची थिंकिंग प्रोसेस सुरू व्हावी एवढी अपेक्षा आहे. इथून आता आपण पुढच्या सेक्शनकडे वळतोय, सेक्शन नंबर
टू ज्याच्यामधला आता पहिला एसे आपण बघतो आहे, इथून पुढे अजून चार एसे आपण बघणार आहोत आणि मग आपण हे सेशन कंक्लूड करणार आहोत. लक्षपूर्वक ऐका, पाचवा निबंध एकूण निबंधातला आणि दुसऱ्या सेक्शनमधला पहिला तो आहे, गर्ल्स आर वेट डाऊन बाय रिस्ट्रिक्शन्स, बॉईज विथ डिमांड्स टू इक्वली हार्मफुल डिसिप्लिन्स. पुन्हा एक अत्यंत इंटरेस्टिंग विषय पुन्हा एकदा वाचतो, गर्ल्स आर वेट डाऊन बाय रिस्ट्रिक्शन्स कॉमा बॉईज विथ डिमांड्स टू इक्वली हार्मफुल डिसिप्लिन्स. यामध्ये तुम्हाला गंमत वाटेल पण क्रियापदांचा अर्थात इंग्रजीत ज्याला व्हर्ब म्हणतात त्याचा वापर अतिशय मिनिमलिस्टिक केलेला आहे, जवळपास नाहीच्याच सोबत म्हणता येईल, पण तरी सुद्धा अतिशय बुल्स आहे, अतिशय थेट स्ट्रेट फॉरवर्ड असा एक मिनिंग असा एक अर्थ देण्याचा प्रयत्न यामध्ये केल्याचं दिसेल. बघूयात या एसेमध्ये काय म्हटलंय. तुम्हाला एव्हाना जे व्हिडिओ बघतात त्यांना अनेक गोष्टी सुचायला सुरुवात झाली असेल, व्हायला हवी सुद्धा. हा विषय बघितला बघितला मला या वर्षीच्या UPSC ने किती छान विषय दिलेले आहेत आणि किती जास्त उद्याचे भावी अधिकारी दर्जेदार तयार करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकलंय असंच मला वाटलं होतं. तुमचे विचार जितके तुम्ही क्रिस्प कॉम्पॅक्ट आणि टू द पॉइंट असे मांडाल तितकं या एसेमध्ये गरजेचं होतं. बघूया. बघा इथं मी म्हटलंच आहे अतिशय चांगला आणि महत्वाचा विषय, खरं तर सामाजिक पातळीवर ज्यावर चर्चा व्हायला हवी आज आजच्या काळात इन अ व्हेरी कॉन्टेम्पररी सिनारिओ असा हा विषय मित्रांनो. तर बघूयात या विषयाबद्दल काय. एरवी स्त्री पुरुष तुलना करताना साहजिकच स्त्रियांना होणाऱ्या त्रासावर आणि पुरुषांच्या तुलनेत मिळणाऱ्या असमान वागणुकीवर चर्चा होत असते. काय लिहिलेलं आहे मी की एरवी अनेकदा स्त्री पुरुष तुलना करताना साहजिकच स्त्रियांना होणाऱ्या त्रासावर आणि पुरुषांच्या तुलनेत मिळणाऱ्या असमान वागणुकीवर चर्चा होत असते आणि ती आपण अनेकदा बघितलेली आहेच, ती व्हायलाही हवी, अत्यंत महत्वाची आहे. कारण स्त्री पुरुष तुलना करताना अनेकदा महिलांना दुय्यम दुजाभाव दिला जातो हे आपल्याला माहितीच आहे. भारत हा देश त्यातलं एक महत्वाचं उदाहरण आहेच, पण जागतिक पातळीवर पण ते तर घडतंच. अगदी ताराबाई शिंदेंच्या स्त्री पुरुष तुलनापासून तुम्हाला याच्यावर विचार करता येईल. मात्र याच्यात एक महत्वाचा भाग मला मांडायचा आहे, ती व्हायलाही हवी, त्यावर सतत उपाययोजनाही हवी. मात्र या निबंधाचा विषय एक वेगळा कंगोरा सुद्धा पुढे आणू बघतोय. कुठला कंगोरा आहे तो? तो कंगोरा आहे मित्रांनो पुरुषांना समाजात होत असणाऱ्या त्रासाचा. आता तुम्ही विचार कराल की पुरुषांना समाजात त्रास होतो, पुरुष तर ऑलरेडी पॅट्रियार्की आहे, पुरुष सत्ताक पद्धती आहे, त्यांना कसला त्रास? त्रास स्त्रियांना आहे अगदी बरोबर, पण पुरुषांना पण त्रास आहे, तो अनेकदा पुढे येत नाही. मला या ठिकाणी पुरुष उवाच नावाच्या एका मासिकाचं नाव घ्यायला नक्कीच आवडेल. तुमच्यातल्या ज्यांना शक्य आहे ते जरूर वाचा. पुरुष उवाच हे मासिक पुण्यातूनच पब्लिश होतं आणि त्याबद्दलचे अभ्यास वर्ग पण होतात. पुरुषांची म्हणून काहीतरी एक भूमिका पुरुषांच्या दृष्टिकोनातून विविध विषयांवरची अशा हेतूने ते सुरू झालंय, पण त्याच्यात अनेक विविध विषयांना पण हात घातला जातो. पण पुरुष म्हणून काहीतरी त्यांची मांडणी असणार ना, त्यांचं पण काहीतरी म्हणणं असणार. त्यांनाही त्रास होतो, कुठल्या प्रकारचा त्रास होतो तर आपण बघूयात. खरं तर स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समाज म्हणून कसं ठराविक चौकटीत असणाऱ्या अपेक्षांचा नकोसा सामना करत बसावा लागतो त्याविषयीचा हा निबंध आहे. या निबंधामध्ये दोन भाग आहेत. तुम्ही जर नीट बघितलं निबंधाच्या विषयामध्ये तर बघा इथे दोन शब्द आहेत आणि ते खूप महत्वाचं आहे. गर्ल्स म्हणजे मुली म्हणजे महिला आणि पुढे काय म्हटलंय रिस्ट्रिक्शन्स. गर्ल्स आर वेट डाऊन बाय रिस्ट्रिक्शन्स. रिस्ट्रिक्शन म्हणजे काय? बंधनं. हे करू नको, ते करू नको, असंच कर, तसंच कर, सातच्या आतच घरात ये, आवडेल तिथे लग्न करू नको, प्रेमविवाहाला बंदी, इथपासून अनेक गोष्टी. मी तुम्हाला ह्या काही मोजकी उदाहरणं देतो जे समाजात बघायला मिळतात. पण तू मुलगी आहेस म्हणून हे करू नको असं एक बालपणापासून बिंबवलं जातं. ते करू नको, असं होऊ नको, ह्या ज्या गोष्टी त्या रिस्ट्रिक्शन्स आहेत, ही जोखडं आहेत, ही बंधनं आहेत. पण दुसरीकडे मुलांबद्दल काय तर त्यांना वेगवेगळ्या डिमांडचा शिकार व्हायला लागतंय. म्हणजे काय की तुम्ही हे केलंच पाहिजे, तुम्ही मुलगा, मुलासारखा मुलगा, पुरुष 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 म्हणून दाखवण्याचं एक जे सतत त्यांच्यावर बंधन असतं की घाबरतोयस कसला, मुलासारखा मुलगा आहे, कष्ट करायला कसला घाबरतोय, मुलासारखा मुलगा आहे, करिअर कसं जमलं नाही, मुलासारखा मुलगा आहे, पगारच कसा कमी, मुलासारखा मुलगा आहे, मिळव. मुलांची लग्न झाली नाहीत तरी त्यांना एका वेगळ्या पद्धतीच्या सामाजिक अवहेलनेला सामोरं जावं लागतं. तशा अनेक बातम्या सुद्धा तुम्ही बघितल्या असतील की लग्न न झालेली मुलं ही एका वेगळ्या पद्धतीच्या इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्समध्ये, एका वेगळ्या पद्धतीच्या
न्यूनगंडाचा शिकार झालेला बघायला मिळतील. त्याच्यामुळे मुलं किंवा मुलगे किंवा पुरुष हे काहीतरी नेहमीच एका वेगळ्या पद्धतीच्या पॅट्रियार्कीमध्ये खुश आहेत का? मुळीच नाही. पॅट्रियार्की तर चुकीचीच गोष्ट आहे, पण पुरुषांना होणारा त्रास समाज म्हणून जे काही आहे, समाज म्हणजे कोण, तुम्ही आणि आम्ही, तर पुरुषांना पण त्रास आहे, मुलांना पण. आणि म्हणून बघा की बॉईज आर वेट डाऊन विथ डिमांड्स, त्यांच्यावर अपेक्षांचं आणि मागण्यांचं ओझं एवढं आहे की त्यांची मानगूट अगदी थकून गेलेली, खाली वाकून गेलेली, कुठेतरी या अँगलने जाणार. आणि म्हणून म्हटलं या दोन्ही हार्मफुल गोष्टी आहेत म्हणतात. किती चांगला विषय, थोडासा सामाजिक प्रबोधनाचा विषय बघा, आणि हा कंगोरा यातनं पुढे येतोय. दोघांना असलेला त्रास यातनं दिसतोय. मुलींवर तर बालपणापासून वेगवेगळ्या बंधनांचं जोखड आणि बंधनांचं ओझं आहेच, पण मुलं तरी कुठे यातून सुटली आहेत बघा. इथे म्हटलंय त्यांनाही सतत वेगवेगळ्या अपेक्षांना, त्या एका मॅस्क्युलिनिटी दाखवण्याच्या अपेक्षांना, की मुलांनी साधं रडायचं म्हटलं तरी त्यांना रडू दिलं जात नाही, है ना. त्याचं कारण कुठेतरी याच्यामध्ये आहे. ते अनेकदा आजकाल तुम्ही बघत असाल की मर्द को भी दर्द होता है, तर दर्द होता आहे म्हणजे काय होऊ शकतोच ना. मर्द आहे म्हणजे तुम्हाला दर्द व्हायला नको. ह्या अपेक्षा चुकीच्या आहेत समाजाच्या या स्टेटस कोला. परत एकदा मी तर म्हणेन की या एकूण UPSC यंदाच्या एसेबद्दल, निबंधाबद्दल असं म्हणता येईल की स्टेटस कोला भेदणारा प्रत्येक निबंध जाऊ बघतोय, किंवा यंदाच्या निबंधांचे विषय हे समाजाच्या रूढ चौकटींना भेदणारा, उभा तिरका आडवा छेद देणारे असे हे विषय, हे याचं मुख्य विधान आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला जरूर सांगू शकेल. तर पुरुषांनाही एक सातत्याने जबाबदारी निभावत राहण्याचं ओझं वाहावं लागतं, आणि हे त्रासदायक आहे. अनेकांना त्या मागे लागून स्वतःची स्वप्न पूर्ण करता येत नाही, मुली असो किंवा मुलं, आणि म्हणून ही ओझी ही हानिकारक ठरतात. ती नको ठरायला यासाठी काय करता येईल याबद्दल या निबंधामध्ये काही चांगले अँगल लिहिता आले असते मित्रांनो, आणि ते मला वाटतं की तुम्ही करू शकले असते, करू शकाल जे आता यापुढे लिहितील. बघा गंमत, एक वेगळाच म्हणजे मला अँगल याच्यात मांडा असा वाटतो. एका वेगळ्या अर्थाने इथे स्त्री पुरुष समता दिसते, एरवी तर नसते, पण इथे त्रासाबाबत दोघांची समता आहे, पण ती खरं तर नकोशी समता आहे. नाही का अशी स्त्री पुरुष समता कोणाला हवी असेल? नक्कीच कोणालाही नको आहे, पण ती या निबंधाच्या माध्यमातून उजागर झाली आहे. या निबंधाच्या माध्यमातून ती वर आणण्याचा एक प्रयत्न झाला आहे. खरं तर या दोघांनाही या मुक्तता हवी, या जोखडातून, या बंधनातून, या ओझ्यातून. कुठली ओझी? स्त्रीच्या बाबतीत हे करू नकोस हे ओझं, आणि पुरुषाच्या बाबतीत हे कर, करत कसा नाहीस हे ओझं. या दोन्ही ओझ्यांमधून जेव्हा हे स्त्री आणि पुरुष बाहेर पडतील तेव्हा कदाचित त्यांचं भलं होऊ शकेल असं कुठेतरी एका अर्थाने या एसेपडून दिसतं. आता एरवी आपण म्हणतो की फिलॉसॉफिकल एसे आहे, तिथे तुम्ही पूर्ण म्हणजे GS ओरिएंटेशन ठेवायला नको, ते उत्तरासारखे वाटायला नको, अगदी खरं आहे. पण इथे मी तुम्हाला एक म्हणू शकतो की इथे काही आकडेवारी जर असेल, एखादा अहवाल, एखादा रिपोर्ट, तर ती जरूर ओझरती का असे नाही, इथे वापरू शकतात. एखादा पॅरेग्राफ सुद्धा त्याच्यावर खूप चांगला तयार होऊ शकतो, क्रिएटिव्ह पद्धतीने लिहिता येऊ शकतो. इथे ती मुभा आहे, आणि ज्यांना हा एसे लिहिता येईल त्यांनी जरूर ती वापरावी. ते एक चांगली उदाहरणं म्हणून तुम्ही वापरू शकतात. वेगवेगळे अहवाल तुम्हाला याच्यात मिळू शकतात, ते करता येतील. आणि महत्वाचं एक फ्युचरिस्टिक कन्क्ल्युजन नावाचा एक प्रकार असतो. फ्युचरिस्टिक कन्क्ल्युजन असं एक असतं, तुम्हाला माहिती आहे. इंट्रोडक्शन जशी चांगली हवी तसं शेवट पण चांगला हवा. तर हे फ्युचरिस्टिक कन्क्ल्युजन जे आहे ना मित्रांनो, हे तुम्ही भविष्यवेधी सूचना निबंधाच्या शेवटाकडे करू शकता, ते अत्यंत स्वागतार्ह ठरू शकेल अशी पण एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर अशा पद्धतीने हा एक अतिशय टोकदार आणि तितकाच महत्वाचा विचारगर्भ विषय होता, पाचवा. आता आपण पुढच्या विषयाकडे जातोय. मॅथमॅटिक्स इज द म्युझिक ऑफ रिझन्स. नुसतं वाचलं तरी त्याच्यामध्ये एक लय, वाचलं तरी त्याच्यामध्ये एक जात्याच असलेली धुन अशी सामावलेली दिसते. अजून एक आव्हानात्मक आणि कठीण विषय बरं का. मॅथमॅटिक्स इज द म्युझिक ऑफ रिझन्स. अरे बापरे, मॅथमॅटिक्स, म्युझिक, हे रिझन काय आलं मध्येच, आणि मॅथमॅटिक्स इज म्युझिक, म्हणजे मला काही कळायला मार्गच नाही. असा एखादा विषय एकदम डोळ्यापुढे आला तर होऊ शकतं, तुमच्या बाबतीत अनेकांचं झालं असेल, मी समजू शकतो. बघूयात काय म्हणायचं होतं. अनेकांना यातलं गणित आणि संगीत हे उल्लेखच हा विषय मुळात हाताळायचा का नाही, लिहायचा का नाही, बाबा याबाबत पुनर्विचार करायला लावू शकतात. मला खात्री आहे की अनेकांनी हा विषय लिहिला नसेलच, हरकत नाही. 8 विषय आहेत, UPSC खूप त्या बाबतीत लिबरल आहे, प्रेमळ आहे. मग असे मी म्हटलं तसं आपण थँक्स म्हणायला हरकत नाही. 8 पैकी 1-2 विषय कठीण होते, पण दोन्ही सेक्शनमध्ये पुरेसे विषय असे होते की जे तुम्ही लिहू शकत होते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. अर्थात विषय वाचला की घाबरून जाण्याचं कारण नाही, त्याला थोडा विविध अंगांनी समजून घेता येतं का, त्याला परत एकदा डिसायफर करता येतं का, हे बघायला हवं होतं. आणि ते ज्यांनी बघितलं असेल त्यांना हा मॅथमॅटिक्स इज द म्युझिक ऑफ रिझन्स हा विषय कळायला काही हरकत नव्हती. बघूयात. तर गणित अर्थात मॅथ्स
म्हटलं की डोळ्यांपुढे तर ते म्हणजे कठीण सूत्र, किचकट आकडेमोड, वेगवेगळी प्रमेय, सिद्धता, व्हॉट नॉट, म्हणजे ते बीजगणित असेल, अंकगणित असेल, भूमितीचा काही भाग असेल ज्याच्यात गणितीय सूत्र लागतात, तर हे सगळ्याच अर्थाने. तर या अर्थाने आपल्या बालपणापासून सरासरी अनेकांच्या मानगुटीवर बसलेलं ते एक भूत असतं. गणित नको रे बाबा. मी इथे नाकारत नाही आहे की तुमच्यातले अनेक जण असे असणार आहेत की ज्यांना गणित खूप सोपं जातं आणि त्यांच्यासाठी गणित असं चुटकीसरशी सोडवण्याचं असू शकतं आणि ते नाकारत नाही. पण सरासरी जर परत एकदा असे अनेक रिपोर्ट्स बघितले गेले तर गणित किंवा इंग्रजी किंवा काही मुलांच्या बाबतीत भाषा हे विषय मुलांना कळायला जरा कठीण जातात. इतर विषय त्या तुलनेत कळू शकतात, थोडा एक बेअर मिनिमम ॲव्हरेज परफॉर्मन्स करता येऊ शकतो. तर गणित हे मानगुटीवर बसलेलं एक भूत एक प्रकारचं. आणि दुसरीकडे काय तर म्हणे संगीत. संगीताचं काय तर संगीत हा शब्द जरी ऐकला तरी वेगवेगळी वाद्य कानात एखादी किणकिण एखादी धून ऐकू यायला लागते. नाद, लय, सूर, ताल असे शब्द या ठिकाणी मी लिहिलं पण आहे बघा तुमच्या समोर. तर एकीकडे हे गणित आणि दुसरीकडे संगीत म्हटलं तर दोन एक्स्ट्रीम आहेत ना ते, एक उत्तर ध्रुव दुसरा दक्षिण ध्रुव, असे दोन एक्स्ट्रीम या निबंधकर्त्याने एकत्र आणण्याचं शिवधनुष्य मात्र या ठिकाणी पेललं आहे मित्रांनो. या दोघांच्या रचणारी काहीतरी एक साधर्म्य, काहीतरी एक समानता, मे बी अॅनॉलॉजी, सारखेपणा, कुठेतरी एक ते कनेक्टिंग द पॉइंट्स म्हणतात ना, तसं करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे असं एक याचा अँगल दिसतोय. याचे अनेक हा थोडासा इंटरप्रिटेटिव्ह इश्यू विषय आहे बरं का, त्याच्यामुळे काय म्हणूया की याच्यात वेगवेगळे अँगल अनेक तुम्ही चोखाळू शकतात. त्याच्यामुळे मी जे म्हणतोय तेच अल्टिमेट असा हा क्लेम नाही, पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो की यातलं काय. इथे समजून घ्यायचं आहे ते गणितातलं संगीत हा यातलं महत्वाचा आहे. हा जो पॉईंट आहे ना बघा, हा मी अंडरलाईन केला ना, खूप महत्वाचा आहे. या विषयात समजून घ्यायचं ते गणितातलं संगीत. आता मी अवतरण चिन्हात जे लिहिलंय ते तुम्ही म्हणाल इथे गणितच समजून घ्यायला कठीण आहे. हा बाबा गणितातलं संगीत समजून घ्यायला सांगतोय म्हणजे मग तर झालंच, थँक्यू, टाटा, गुड बाय, तसं करू नका. गणितात पण एक संगीत असतं. संगीत म्हणजे काय, तर गणितात जात्याच एक स्वतःची लय असते, गणिताची स्वतःची एक धून असते, आणि ती एकदा कळली की त्यानंतर ते गणित अगदी सोपं होतं. मी इथे म्हटलंय बघा, गणितात असणारी लय एकदा का ती कळली आणि एकदा का त्यात रुची निर्माण झाली की पुढे गणित हा म्हणजे चुटकीसरशी सोडण्यासारखंच आहे. म्हणजे एखादा गोड गाणं ऐकत बसण्यासारखं आहे, फक्त त्याला समजून घेता येण्याचा अवकाश. एकदा ती ट्रिक कळली ना म्हणजे झालं. असं म्हणतात की गणिताची उकल झाली पाहिजे, म्हणजे काय, यू शुड बी एबल टू सॉल्व्ह इट. एकदा ते सॉल्व्ह झालं की प्रश्नच मिटला, म्हणजे अगदी काही प्रश्नच नाही. तुमच्या लहानपणी तुमच्यातले ज्यांना गणित छान यायचं, मी त्यांच्याबद्दल बोलत नाही, त्यांनी दोन मिनटं यात लक्ष दिले तरी चालेल, पण ज्यांना गणित यायचं नाही त्यांचे कोणी मित्र मैत्रिणी असतील किंवा एखादे गुरुजी तुमचे खूप चांगलं गणित सोडून देत असतील, तर बघा ते किती चुटकीसरशी करायचे. त्याच्यात अगदी ते इन्व्हॉल्व्ह व्हायचे. एखादी तान घेताना, तंबोरा लावताना, एखादा राग आळवताना, सूर आळवताना, नाही का, एखादा गायक जे करतो तेच गणितात आहे. गणितात आणि संगीतात असलेले हे साधर्म्य, त्यातली एक कलात्मकता आणि त्यातनं निर्माण होणारं काहीतरी एक वैश्विक असं मांडण्याचा एक शोध कदाचित या निबंधातून घेण्याचा प्रयत्न आहे, असं एक शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलाय. तर बघूयात. या ठिकाणी मला पटकन एक आठवलं ते म्हणजे माहिती का काय, गुडविल हंटिंग नावाचा एक सिनेमा. बघा आमच्या प्रयास एक इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही वेगवेगळे सिनेमे पण दाखवत असतो, तर त्याच्यात काही काळापूर्वी आम्ही गुडविल हंटिंग हा सिनेमा दाखवला होता. अनेकांना तो आवडला होता, तुमच्यापैकी अनेकांनी तो बघितला असेल, नसेल बघितला तर जाऊन बघा. मॅट डेमॉन नंतर रॉबिन विलियम्स अशा नंतर आय थिंक बेन अफ्लेक अशा अनेक दिग्गज हॉलिवूड अभिनेत्यांच्या सकस दर्जेदार अभिनयाने सजलेला असा तो सिनेमा आहे. याच्यातला मला अत्यंत आवडणारा असा अभिनेता रॉबिन विलियम्स आज हयात नाही आहे. गुडविल हंटिंगच्या व्यतिरिक्त त्याचा डेड पॉइंट सोसायटी नावाचा तितकाच कदाचित दोन पावलं वरचा उत्तम चित्रपट सुद्धा जरूर बघा. खूप चांगला अभिनेता, आज तो हयात नसला तरी त्या चित्रपटाच्या माध्यमातून तो अजरामर झालाच आहे. तर हे तिन्ही अभिनेते आणि त्यांची जुगलबंदी तर दिसतेच, पण याच्यामध्ये मोठमोठी कठीण गणितं जी अगदी कोविद विद्वान लोकांना सुद्धा सोडवणं कठीण आहे, असं चुटकीसरशी सोडवणारा एका महाविद्यालयातला विद्यापीठातला स्वीपर, आणि तो कशी ती चटकन सोडवतो, त्याच्या त्याच्या डोक्यात कुठला तो काय ते लगेरो म्हणणं वाईट काय म्हणतात केमिकल लोचा चांगल्या अर्थाने, असा कुठला त्याचं डोक्यामध्ये ते सतत चालू असेल, अशी कुठली गणितातली लय त्याने शोधली असेल बरं, ते बघण्यासाठी असं एखादं उदाहरण त्याच्यात दिसेल. आणि तो सिनेमा बघितल्यावर त्याच्यातून तुम्हाला जे कळेल
ते या निबंधाचा विषयाचं खरं तर रसरशीत मजकूर होऊ शकतो असं मला वाटतं. त्याची एक झलक तुम्ही जरूर बघू शकता. तर मी इथे गुरुजींबद्दल म्हटलंच आहे, तर अशा पद्धतीने थोडासा हा विषय पुढे जाऊ शकतो. याचा अजून एक अँगल असा पण आहे की एखाद्या गोष्टीची कारण मीमांसा कळली की पुढे कठीण गोष्टीतलं सोपेपण कळायला लागतं, त्यातलं संगीत कळायला लागतं. तर हे पण याच्यात शोधायचं आहे. तर म्हणजे थोडक्यात की गणितामध्ये दडलेलं संगीत ज्ञानाच्या स्वरूपातलं असेल, त्याच्या रचनेतलं, असं काहीतरी विविध उदाहरणातून हे शोधण्याचा प्रयत्न आहे. गणित म्हणजे नेहमीच कठीण, गणित म्हणजे अगदी निरुत्साही आणि रुक्ष असं नाही आहे. संगीतासारखं त्याच्यात पण एक वेगवेगळी किनार आहे आणि त्या ठिकाणी दिसू शकेल. आणि गणितीय गोष्टींवर अनेक कलाकारांनी आपल्या कला बेदलेल्या आहेत. तुम्ही मुळातून जाऊन बघू शकतात, अगदी दा विंचीचे काही चित्र ही गणिती सूत्रांवर आधारित आहेत. अगदी माझ्या माहितीमध्ये काही सिम्फनी पूर्वीच्या काळी ज्या बनल्या, दिग्गज संगीतकारांनी बनवल्या, त्याला एक गणिती सूत्र आधारित आहे. त्याच्यामुळे अगदी असं म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे गणित या विषयातलं संगीत अशा दिशेने बघणारं असं एक थोडंसं ते आहे. अगदी मला म्हणजे एखादी अचूक ताण जेव्हा आपण अचूक आहे असं म्हणतो, तेव्हा ती अचूक गोष्ट ही पण गणिती आधारावरच असते. तिला एक स्वतःचं म्हणून काही ना काही एक गुणक असतं, एक परिमाण असतं. अगदी गझलेच्या बाबतीत सुद्धा मीटर असा एक शब्द आहे, किंवा अगदी तुम्हाला माहिती आहे की कवितेच्या बाबतीत सुद्धा पद्याला एक वृत्त असा एक शब्द आहे ना, वृत्तात बांधलेली, अक्षरगण वृत्त असतं, मात्रा वृत्त असतं आणि मुक्तछंद असतं. तर याच्यात पण एक गणिती सूत्र आहे. तर ही एकमेकांशी कशी जोडली गेलेली दोन्ही गोष्टी आहेत, ह्याचं एक वेगळ्या पातळीवरचा विषय हा होता. एक जाता आता या विषयाचं शेवटचं म्हणून सांगतो की काही वर्षांपूर्वी गुरुत्वीय लहरींचा शोध लागला. द ग्रॅव्हिटेशनल वेव्स वर डिस्कवर्ड, इफ आय एम नॉट रॉंग, दिस हॅपन इन 2013, 2013 झालं होतं. आणि तुम्हाला सांगतो की या गुरुत्वीय लहरी ह्या तर अगदी फिजिक्स म्हणजे खगोल भौतिकीवर आधारित वेगवेगळ्या गणितीय सूत्र, कॅल्क्युलेशन्स, गुणक, परिमाण ह्याच्या आधारेवर होत. अनेकांना त्यातलं काही कळणार नाही. ॲस्ट्रोफिजिक्स हा तर अजूनच पलीकडचा विषय, नॉर्मल फिजिक्स सुद्धा अनेकदा कळत नाही. भौतिकशास्त्र आणि खगोल भौतिकी, अरे बापरे. पण असं असतानाही त्या गुरुत्वीय लहरींबद्दलचं जे कुणीतरी सोपं करून सांगणारं सगळं विधान करताना तुम्ही बघाल, तेव्हा त्या गुरुत्वीय लहरी ह्या जणू काही एखाद्या कलाकाराने चितारलेलं चित्र किंवा एखाद्या बेथोवनची एखादी सिम्फनीच वाटावी की काय, अशा पातळीचं म्हणता येईल. त्याच्यामुळे हा विषय थोडासा, ज्याला आपण म्हणूया की एका वेगळ्या पातळीवर तुम्हाला नेऊ बघणारा, अधिक जास्त डेप्थ वर नेणारा फिलॉसॉफिकली अर्थातच असा हा विषय होता. तर माझ्या मते तुम्हाला त्याचा थोडा अंदाज या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न केला. आपण आता पुढच्या विषयाकडे जाऊया, जो आहे शेवटून दुसरा आणि म्हणजे सातवा. अ सोसायटी दॅट हॅज मोर जस्टिस इज अ सोसायटी दॅट नीड्स लेस चॅरिटी. पुन्हा एकदा हा विषय मी वाचतो. अ सोसायटी दॅट हॅज मोर जस्टिस इज अ सोसायटी दॅट नीड्स लेस चॅरिटी. तर अगदी तुलनेने सोपा, चटकन कळणारा आणि खरं तर फार एक्सप्लेनेशन न करता कळू शकेल असं. सोसायटी, समाज, जस्टिस, न्याय, चॅरिटी म्हणजे कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण काय म्हणू शकतो, मदत, विशेषतः ज्याला दानधर्माच्या पातळीवरचं मदत म्हणतो, किंवा एखादी समाजाच्या उत्तरदायित्वाच्या भावनेतून केली जाणारी मदत असेल, तर ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची. काय म्हटलंय की ज्या सोसायटीमध्ये म्हणे न्यायाचं तत्व जास्त प्रमाणावर दिसतं, किंवा न्याय्य समाज, हा न्याय्य हा शब्द खूप महत्त्वाचा आहे बघा, न्याय्य हा समाज जेवढा असतो म्हणे तिथे चॅरिटी फार गरजेची नसते, गरज पडत नाही. तर अगदी बरोबर आहे, न्याय्य समाजाविषयी हा विषय बोलतो. इथे एरवी जे शक्य असतं ते म्हणजे काहीसं जनरल स्टडीजच्या संदर्भातून लिहिता येऊ शकेल बरं का. म्हणजे हा एक विषय म्हणता येईल की जो कोर फिलॉसॉफीला थोडासा पॅरलल पण जाऊ शकतोय. जीएस ज्याला म्हणतात त्यातलं थोडं तुमचं आजवर वाचलेलं किंवा जे तुम्ही तयार करून ठेवलं अगदी वेगवेगळ्या स्टँडर्ड पुस्तकातून, आणि जिकडे तुम्हाला फार चौकट न भेटताही लिहिता येतं, बऱ्यापैकी मार्क्स पण स्कोअर करता येतात, आणि टॉपर्स आणि नॉन टॉपर्समध्ये फार फरकाची दरी नसते जी निबंधाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर असते. तर अशा जनरल स्टडीजचाही थोडा संदर्भ इथे घेता येऊ शकतो असं मी म्हणेन. अर्थात जीएसच्या उत्तराच्या छापात निबंध नसला पाहिजे. इफ यू आर ट्राईंग टू राईट ॲज अ आन्सर ऑफ जीएस, तुम्हाला अत्यंत कमी मार्क्स मिळतील. यू विल लाय समवेअर 85
आणि तिथेच तुमचं पुढच्या अटेम्प्टसाठीचे पक्क होऊन जाईल. त्याच्यामुळे ते पण एक लक्षात घ्या, तसं करू नका, करायला नको. तर ज्या समाजात न्यायाची कास धरणाऱ्या व्यवस्था असतात तिथे दान धर्माची, मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक अशा अतिरिक्त मदतीची आवश्यकता कमी भासते असं याच्यात अनुस्यूत आहे. आणि हे काही वेगळं सांगायची गरज नाही, अगदी साहजिक आहे. कारण काय, तर इथे पुढे बघा, निबंधाच्या विषयातच याचं स्पष्टीकरण सामावलं आहे. काय म्हणतो, सामाजिक न्यायाचं तत्व, सामाजिक न्यायाबद्दलची धोरणं अर्थात पॉलिसीज, वेलफेअर स्टेट ज्याला आपण म्हणतो ना, कल्याणकारी राज्य व्यवस्था, त्याचा संदर्भ आहे. समतेच्या इक्विटी प्रिन्सिपल, समतेच्या तत्वाचा पुरस्कार, प्रोपोगेशन ऑफ इक्विटी प्रिन्सिपल, इक्वॅलिटीच्या एक स्टेप पुढे, नाही का, एक स्टेप. सर्वसमावेशक विकास, इन्क्लुझिव्ह, ज्याला आपण काय म्हणू शकतो, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, इन्क्लुझिव्ह प्रोग्रेस, इन्क्लुझिव्ह ग्रोथ, ते या ठिकाणी महत्वाचं आहे. तर अशा संकल्पनांना, आता या संकल्पना तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये दिसतील, सोशॉलॉजीमध्ये दिसतील, पॉलिटीमध्ये दिसतील, तर या सगळ्या संकल्पना कुठे ना कुठे तुम्हाला ज्या दिसल्या आहेत त्यांना थोडंसं तुमच्या तिथून एसेमध्ये उतरवा, एसेच्या फॉर्मॅटमध्ये, आणि चांगले मार्क या एसेला मिळू शकतात. हे डोळ्यांपुढे ठेवून निबंध लिहिता येईल, यातली आव्हानं काय यावरही बोलता येईल. म्हणजे कल्याणकारी राज्यव्यवस्था जर मला मेंटेन करायची तर नक्की काय चॅलेंजेस असू शकतात, इक्विटीचं प्रिन्सिपलचे चॅलेंजेस काय असू शकतात, त्याचं काही एक चॅलेंजेस ओव्हरकम करण्यासाठीची काही पद्धती असू शकते का वगैरे वगैरे, ते पण याच्यात देता येऊ शकेल. आणि मग इतिहासातील किंवा समकालीन राज्यव्यवस्थेतील पण वेगवेगळी उदाहरणं देता येतील. तर हा पण एक सोपा तुलनेने, याच्यावर फार डिस्कशन करण्याची गरज नाही, पण साधारणतः या अँगलने जाणारा असा सातवा, अर्थात शेवटून दुसरा एसे होता. आणि आता महत्वाचा आणि आठवा, शेवटच्या एसेकडे आपण येऊन पोहोचलेलो आहे. मगासपासून आपण जे वेगवेगळे एसे बघतोय त्यातला आता हा शेवटचा एसे, एज्युकेशन इज वॉट रिमेन्स आफ्टर वन हॅज फॉरगॉटन वॉट वन हॅज लर्न्ड इन द स्कूल. पुन्हा एकदा वाचतो, शिक्षण काय बाबा त्याच्याविषयी हे सांगू बघतोय, बरं का. एज्युकेशन इज समथिंग दॅट रिमेन्स आफ्टर वन हॅज फॉरगॉटन वॉट वन हॅज लर्न इन द स्कूल. तर एखादा शाळेत असताना जे शिकलाय ते शाळेत शिकलेला जेव्हा तो विसरून जातो त्यानंतर हाती जे उरतं ते म्हणजे शिक्षण, असं हे म्हणतंय. आता याच्यामध्ये एक तिरकस पण परत एकदा काय, पुढे येऊन फिक्सर, स्ट्रेट फॉरवर्ड, नाही का, असा एक जो स्ट्रेट ड्राईव्ह शॉर्ट म्हणूया, तसा हा विषय परत एकदा अतिशय महत्वाचा. ह्यासारखे विषय घेऊन तुम्ही तुमचा इथिक्सचा पण चांगला अभ्यास करू शकतात, मला सांगू देत. तुमचा इंटरव्ह्यू पण खूप चांगला तुम्ही देऊ शकतात जो थर्ड स्टेपला असतो. हे विषय खरं तर या पहिल्या स्टेपचं सोडून द्या, तुम्ही उद्या जेव्हा अधिकारी व्हाल कुठल्याही क्षेत्रातले, तिथे या पद्धतीचे विषय जर तुमचे चांगले तयार असतील तर तुम्ही तुमची जी काही फर्स्ट स्मॉल लिटिल स्टेप्स टुवर्ड्स युअर करिअर जी आहेत ना, ती अप्रतिम होऊ शकतात. त्याच्यामुळे हे अतिशय IMP, बरं का, इम्पॉर्टंट कॅटेगरीतले विषय, हे लक्षात ठेवा. बघूयात या विषयामध्ये काय हवं होतं, थोडंसं बघू. सो काहीसा तिरकस, काहीसा आत दडलेला अर्थ, इथे बघा बिटवीन द लाईन मगाशी पण एका विषय होतं तसं, ते सांगू बघणारा हा विषय. समथिंग इनसाइड, नुसतं बरोबर दिसतो तसं नाही, त्याच्या आत आहे. मग काय बरं बघूयात, काय म्हणतोय तो. रूढ अर्थाने शाळा या दृश्य व भौतिक व्यवस्थेच्या पल्याड जाणारा हा विषय. रूढ अर्थाने शाळा म्हणजे एक ठराविक गोष्ट, चार भिंती, शाळेचं एक नाव आहे, माझी अमुक तमुक हायस्कूल बाबा लहानपणीची, असा आपल्या प्रत्येकाच्या स्मृतीत कुठे ना कुठे असणार आहे. तर ते शाळेचं एक दृश्य स्वरूप, जे दृश्य म्हणजे काय, लौकिक स्वरूप, एक जे असं आहे की जे समोर हात लावून बघता येतं ना, म्हणून त्याला भौतिक म्हणतो, दृश्य म्हणतो, वन विच इज व्हिजिबल इनफ. सो रूढ अर्थाने शाळेचं जे दृश्य व भौतिक स्वरूप आहे, त्या व्यवस्थेच्या, त्या स्वरूपाच्या पल्याड गेल्यानंतर जे उरतं, त्या उरणाऱ्या संकल्पनेकडे अंगुली निर्देश करणारा विषय, ती संकल्पना म्हणजे शिक्षण. खरं शिक्षण शाळेच्या पलीकडे असं जे काही म्हटलं जातं ना, ते या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. कुणीतरी म्हटलंच आहे ना की माझ्या शिक्षणाच्या मध्ये माझ्या शाळेचा अडचण नसता तर मी खूप शिकू शकलो असतो. आता याच्यामध्ये एक तिरकस विनोद सामावलेला आहे, एक उपरोध सामावलेला आहे, पण त्याच्यामध्ये कुठेतरी याच अंगाने जाणारा तो विषय पण आहे, म्हणून इथे आठवण म्हणून सांगितलं. त्याचाही तुम्ही उल्लेख एक उदाहरण म्हणून करू शकता, एखादा अनेक्डोट तसा वापरू शकता. तर बरं का, शाळा म्हटली की बऱ्याच गोष्टी औपचारिकपणे शिकवणं आणि शिकणं आलं, म्हणजे काय औपचारिक, म्हणजे काय, इनफॉर्मल स्टेज, राईट. फॉर्मल एज्युकेशन सिस्टम हा एक प्रकार असतो जेव्हा शाळा असा शब्द पुढे येतो. या व्यवस्थेला अर्थातच स्वतःची एक चौकट असते, चाकोरी असते,
त्यात ती बांधलेली असते. यू विल हॅव टू फॉलो समथिंग विच इज देअर. शिक्षण मात्र चाकोरीबद्ध नसलं पाहिजे. आता न्यू एज्युकेशन पॉलिसीचं उदाहरण आता अचानक आठवलं म्हणून सांगतो. एनईपीच्या निमित्ताने शिक्षणाच्या चाकोऱ्या मोडल्या जात आहेत. एनईपीच्या निमित्ताने अनेक नव्या नव्या गोष्टींची सरमिसळ होते, गुजरण होते, इकडचं तिकडे, तिकडून तिकडे, पूर्णपणे संपवलं जातंय, नव्याने येत आहे, बरंच काही होत आहे, मंथन होत आहे. हे सगळं का? त्याचं कारण ते की अनेक वर्ष ज्या पद्धतीच्या शिक्षण व्यवस्थेचा पायिक आपण होण्याचा प्रयत्न करतोय त्यात काही बदल कालाच्या ओघात व्हायला हवेत असं समोर आलंय. अनेक शिक्षण तज्ज्ञांनी, अनेक द्रष्ट्या राज्यकर्त्यांनी त्यावर मंथन केलं, विचार केला, चर्चा केली, त्यातून हे पुढे आलंय. आणि म्हणून शिक्षणाला स्वतःची चाकोरी नसता कामा असं खरं तर आहे. जर ती असेल तर त्याला शिक्षण कसं म्हणायचं ना? शिक्षण त्याच्या पलीकडे असलं पाहिजे. ते शाळेपुरतं मर्यादित नसतं मित्र हो, त्याच्या पलीकडे असतं. तर इथे बघा मी काय म्हटलंय, पाटी, पुस्तक, बाक, फळा, हजेरी, शिक्षक, भिंती, पटांगण, छडी, बुट्टी, मित्र, शिस्त, पाढे, पाठांतर, बापरे बापरे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला कुठेतरी शाळेच्या अंगाने पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. शाळा म्हटली की साधारणतः अशा गोष्टी पुढे येतात. पण मला सांगा, एक नॉस्टॅल्जिया किंवा स्मृतीच्या पटलांवर याचा आनंद घेणं सोडलं तर का शाळा म्हणजे फक्त इतकीच असते? ह्याच्या पलीकडे नसते का शाळा? थोडं अंतर्मुखून विचार केल्यावर लक्षात येईल की खरं तर ह्या स्मृती जेव्हा धुसरवू लागतात तेव्हा त्यानंतर जे उरतं ते आहे खरी शाळा, ते आहे खरं शिक्षण. या एसेचा विषय, निबंधाचा विषय तेच सांगते. त्यात आहे तिथे शिकलेली मूल्य, तिथे गवसलेलं शहाणपण. आपण कोण आहोत, काय आहे ते कळण्याची जी एक शहाणपण येतं ना, म्हणतो आपण शाळेमध्ये पाचवीत, चौथीत, पहिलीत गेलेलो आपण, दहावीतून बाहेर पडणारे, कॉलेज गोईंग होऊ बघणारे आपण, किती फरक असतो. देर इज अ सी चेंज बिटवीन दीज टू थिंग्स. आणि ते समजून घेण्यासाठी हे महत्वाचं आहे. तिथे आलेली आपल्या भवतालाची जाण, ही जी जाणीव आहे ना, ते असतं मित्र हो शिक्षण. हा पॉईंट कुठेतरी या एसेमध्ये अपेक्षित आहे आणि त्या दिशेने हा एसे पुढे जाऊ शकतो. शिक्षण म्हणजे काय? तर शाळेच्या पलीकडे. मग बाकी पारंपरिक शिक्षण व्यवस्थेच्या काही मर्यादा असतात, त्यांच्यावर तुम्ही भाष्य करू शकता, त्यातल्या उणीवा, त्रुटी, त्याबद्दल तुम्ही काही मत मांडू शकता. आणि काही परत एकदा फ्युचरिस्टिक सूचना एक स्टँड घेऊन सुद्धा एसेच्या शेवटाकडे करता येऊ शकतं, ज्यातून एक तुमची ठाम भूमिका दिसेल. उद्या तुम्हाला जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स आणायचे म्हटले तर तुम्ही काहीतरी करायला हवं ना, त्याचा विचार याच्यात मांडता येईल. ही एक चांगली केस स्टडी पण आहे बरं का. म्हणजे मी तर म्हणेन की इथिक्ससाठी पण ह्या एसेचा उपयोग होऊ शकेल. दिस इज अ गुड केस स्टडी मित्रांनो, त्याच्यामुळे ते पण एक तुम्ही लक्षात घेऊ शकतात. शाळा, आता इथे काय उदाहरणं तुम्हाला वापरता येतील? आता मी इतकं बोलल्यावर तर खूप उदाहरणं सुचू शकतील, हे मला तुमच्यातल्या अनेकांना सुचली असतील मला खात्री आहे. पण तरी शाळेत फारशी गती नसणारे, कधी कधी तर अर्धवट शाळा सोडून दिलेले, पण उत्तर आयुष्यात, आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यावर प्रचंड यश प्राप्त केलेली अशी अनेक उदाहरणं इथे पूरक ठरतील. इथे मला एक छोटंसं उदाहरण बिल गेट्सचं आठवत आहे. तुम्ही अनेक उदाहरणं घेऊ शकता. आपल्याला माहिती आहे की शाळेमध्ये ज्यांना फार काही, इवन थॉमस एडिसन देखील होम स्कूल्ड होता तुम्हाला माहिती आहे. सो एडिसन सारखा मनुष्य असेल जो वैज्ञानिक आहे, बिल गेट्स सारखा असेल जो आधुनिक काळातला टेक्नोक्रॅट आहे, आज आपण सगळे एलन मस्क सारख्याचं नाव घेतो, पण बिल गेट्स हा काही वर्षांपूर्वी त्या जागेवर होता आपल्याला माहिती आहे. अनेक वर्ष जगातील सर्वात श्रीमंत असलेला टेक्नोक्रॅट, सिलिकॉन व्हॅलीचा प्रणेता असा बिल गेट्स, याने पण शाळा अर्ध्यातून सोडली होती. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. इथे महत्वाचं काय माहिती का? जीवनमूल्य आणि व्यवहार ज्ञान हे शिकणं, याचं महत्व विशद होत आहे. शिक्षण खरं तर जीवनाची मूल्य आहे. जीवनाकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन तुमचा विकसित होणं हे आहे शिक्षण. आणि म्हणून शाळेच्या त्या पारंपरिक चौकटींच्या पल्याड परत एकदा भेदून पुढे गेलं की उरतं ते शिक्षण. तर इथे आपला आठवा विषय पण चर्चेला झालेला आहे. आता मी थोडा सारांशकडे वळतो. एव्हाना आपण दुसऱ्या सेक्शनचेही चारही विषय बघितले. मला असं वाटतं मित्रांनो की तुम्हाला एव्हाना अंदाज आला असेल की UPSC ला नक्की काय अपेक्षित होतं या आठीच्या आठी एसेमध्ये, निबंधांमध्ये, आणि कशा पद्धतीने ते लिहायला हवे होते. एक प्रायमरी ज्याला आपण प्राथमिक स्वरूपाचं विश्लेषण या ठिकाणी प्रयासच्या या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न केला आहे. आय एम शुअर की तुमच्या मनात अनेक विचारांची काहूर आता माजलं जायला हवं आणि यातून एक नवनवीन धुमारे तुम्ही त्याला फुटू देत. आणि मला आवडेल की याच्याबद्दलचे अनेक नवीन नवीन अँगल्स घेऊन पण तुम्ही जर आलात, कारण की एसे कॅन लिटरली हॅव ॲज मेनी अँगल्स ॲज पॉसिबल.
अप टू सर्टन लिमिट ऑब्विस्ली, तर ते पण या ठिकाणी घडू शकतं. पण मला जे काही वाटतंय त्यानुसार साधारणतः हे एसे असे होते. आता याचा सारांश काय ते एकदा आपण बघूयात. तर सारांश असा आहे की UPSC ने आज पुन्हा एकदा हे दाखवून दिलंय की निबंध या पेपरचं सौंदर्य नक्की कशात दडलं आहे, आणि ते तुम्हाला या आठही विषयांच्या हाऊ ब्युटिफुल द सब्जेक्ट्स आर ते तुम्हाला इथे कळेल. प्रत्येक विषय कुठे ना कुठे भविष्यातल्या अधिकारी होऊ पाहणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेणारा, त्यांना विचार करायला भाग पाडणारा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याविषयी आपली स्वतःची काहीतरी ठाम आणि ठोस भूमिका मांडू बघण्याला वाव देणारा असा होता. एकतर गोष्ट स्पष्ट आहे आता की आता पूर्णपणे नेहमीच अशा विषयांसाठी तयार राहणं गरजेचं आहे, हा एक महत्त्वाचा संदेश आजच्या निबंधाच्या पेपरने दिलाय असं म्हणायला हरकत नाही, असं माझं ठाम मत आहे. आता कुणी असं म्हणून चालणार नाही की मला फक्त GS ओरिएंटेडच विषयांचा अभ्यास करायला आवडतो किंवा तेवढीच माझी क्षमता आहे, आता एसेबद्दल काय करू कसं वाचू. आणि असे अनेक जण येऊन म्हणतात की निबंध शेवटच्या 2-3 दिवसात वाचलं तरी होऊन जातं, मुळीच नाही. अनेकांना असं वाटतं की कॉस्ट बेनिफिट रेशो चांगला आहे तर कशाला जास्त वेळ द्यायचा, मुळीच तसं करू नका. मी पुन्हा एकदा सांगेल, निबंधाचा अभ्यास हा ठराविक काळ सलग केल्याशिवाय हाती न येणारा असाच आहे. ज्यांचं पूर्वीपासून गेली निदान 8-10 वर्ष वाचन आहे अशांना ते सोपं आहे, इतरांसाठी तो केक वॉक नाही. थोडेसे स्पष्ट बोल मला इथे सांगायला लागतील. अनेक विद्यार्थ्यांचे असे निबंधाच्या विविध प्रकारच्या कसोट्यांमधून मी स्वतः दरवर्षी चेक करतो. आम्ही सगळे जे बघतो त्यात मला हेच दिसून येतं की इतर विषयांमध्ये अतिशय चांगली गती असणारे एसेमध्ये मात्र गळपाटतात, एसेमध्ये मात्र त्यांना पुढे जाता येत नाही, अनेकदा त्यांना मोठी अडचण येते. आणि याचं मूळ कारण असतं की चाकोरी झापड लावलेलं विचार. थोडंसं स्वतःची कवाडं उघडा, आसपास बघा, त्याचा उपयोग होऊ शकेल. हे सगळे एसे पुन्हा एकदा हेच सांगू बघतायत, 2023 एसे परीक्षेचं हेच म्हणणं आहे. आणि शेवटचं जे पुन्हा एकदा मी पुनरुक्ती करेल की या एसेमधून एक स्पष्ट मत आणि स्टेटस कोला चॅलेंज करण्याचा विषय मांडला. आणि सगळे एसे हेच सांगतायत की जरा सोचो यार, थोडा हटके सोचो, थोडा डेप्थ में जाके सोचो, ऊपरी सतह से परे जाओ, तब कहीं तुम्हें वो एसे मिलेगा, वो तुम्हें अपना हाथ देगा. तर एवढ्यावरच मी सध्या थांबणार आहे. मला वाटतं हा आजचा उपक्रम तुम्हाला उपयुक्त ठरू शकेल, कारण एसेला काय हवं हे आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आपण केला आहे. आता शेवटचं जे तुम्ही वाट बघत होता ते मी या ठिकाणी लिहिलेलं आहे, ते म्हणजे मला असं वाटतं, हा माझा अंदाज आहे, प्रयासच्या वतीने हा अंदाज आहे, की या वर्षीच्या पेपरमध्ये चांगले आव्हानात्मक पण खूप लिहिता येतील असे विषय दिसले. आणि म्हणून 145 वर 2 एसे मिळून, अर्थातच 245 वर जाणं अगदी सहज शक्य असं मला वाटतंय. किंबहुना यावर्षीचे टॉपर्स गेल्या वर्षीपेक्षा वाढण्याची पण शक्यता आहे. अर्थात मी शक्यता बोलतोय, हवामानाचा अंदाज असतो तसा काही स्टँडर्ड स्टॅटिस्टिकच्या आधारावर आणि माझ्या प्रत्येकदा काय इंट्युएशन आणि लॉजिक एका विषयाचा आधार घेऊन म्हणतोय, त्याच्या आधारावर मी हे बोलतोय. याच्यात काही बदल झाला तर आपण बघूच, पण या विषयांमध्ये अगदी प्रयासच्या बॅचचे विद्यार्थी पण जर अभ्यास करून लिहितील तर तेही सहज 145 वर जाऊ शकतील असं माझं म्हणणं आहे. आणि ते या ठिकाणी सांगण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं इथे आपण थांबायला आता हरकत नाही. तुमच्या सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. उद्याचे, परवाचे आणि त्यानंतरचे सगळे पेपर खूप चांगले लिहा, जे ऍस्पिरंट्स बघत असतील आणि जे कॅन्डिडेट्स बघत असतील. आणि ऍस्पिरंट्ससाठी पण सांगेन की निबंधाला दुर्लक्षित करू नका, शेवटच्या टप्प्यावर होईल असं मानणं धोक्याची घंटा आहे. सुरुवातीपासून थोडा थोडा का असेना नियमित अभ्यास करा, सराव करा. निबंध तुमचा आहे, गेम चेंजर विषय आहे. अगदी सहज 130 मार्क मिळवणं तर कठीण नाहीच आहे एरवीसुद्धा. या विषयात तर मी म्हणलो की अगदी 150 तुम्ही जरूर जाऊ शकता. आता बघूया तसं होतंय का. आजच्या दिवशी आपण इथेच थांबूया. प्रयासचा हा उपक्रम जो आहे UPSC मेन्स थ्रू प्रयासेस लेन्स हा बघत राहा. उद्या आणि परवासुद्धा आम्ही सगळे तुम्हाला भेटणार आहोत. उद्या 2 पेपर्स आहेत, परवा 2, हे दोन्ही 4 पेपर्स घेऊन आम्ही येणार आहोत. तोपर्यंत आता इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.